ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। हाय साई। हाय, हेलो एवरीवन, फाइन, तू कैसा है? एकदम मजे। बाकी बाकी तेज में बोला रिक्वेस्ट सेंड करते हैं, रिक्वेस्ट सेंड होते हैं मेरे साइकिल में बोला। बाकी मजे थे एकदम साई। हाँ सगळं मजे दे काय। बाकी आता अपन तुझा हार्दिक स्वागत चिटचा शो मध्ये टेनिस के डॉट इन चा। हाँ आता आपण टेनिस क्रिकेट। मी अरे बस आणि आता सध्या आपण जेवढे आता जे ग्रामीण प्लेयर्स आहेत त्यांच्यावरती आपण फोकस करणार आहोत, कारण की आज आपण टोटल 36 प्लेयर लोकांचे इंटरव्ह्यू घेतले या म्हणजे या लॉकडाऊन मध्ये। तर आपण सुरुवात ग्रामीण पासून चालू करतोय आपण। तर प्रथमतः तुला म्हणजे हार्दिक अभिनंदन करतो आमच्या शो मध्ये आल्याबद्दल आणि आपण धन्यवाद टेनिस क्रिकेटच। आणि थँक्यू। आणि बाकी आता सध्या लॉकडाऊन चालू आहे, सध्या लॉकडाऊन मध्ये तुझं सध्या दिनक्रम कसा चालू आहे तुझा सध्या? सध्या तरी मी रिलायन्सला जॉबला होतो, तिथे पण मी सीझनची माझी प्रॅक्टिस चालू होती रिलायन्स जिओ रिबाराबाळेला। हा तर आता लॉकडाऊन मुळे मी सध्या घरीच आहे आणि त्यात मी एमएससीपीची सध्या जस्ट एक्झाम क्रॅक केलेली आहे आणि आता मी जॉईनिंगची वाट बघतोय कधी डॉक्युमेंटेशन होणार। त्यावेळेस ज्यावेळेस डॉक्युमेंटेशन होणार त्यावेळेस मी जॉईनिंग होणार, परंतु लॉकडाऊन मुळे सध्या सगळं अडकून पडलंय। तेच बरोबर। आता सर्व सध्या तरी जॉब आणि जेवढे जेव्हा व्यवसाय आहेत बिझनेस आहेत सध्या ठप पडले आहेत, आणि मला बोलायचं की आता या लॉकडाऊन मुळे आपल्या टेनिस क्रिकेट वरती त्याचा किती परिणाम झालाय असं तुला वाटत? भरपूर परिणाम झाले। प्रॅक्टिस पण आमची तर सध्या थोडी थोडी प्रॅक्टिस चालू आहे रेनी सीझनची, थोडी थोडी करतो आम्ही जसं जमेल तसं। आणि बरीच म्हणजे आता सध्या कोरोनामुळे आपण प्रिकॉशन घेऊन जास्त खेळायला पण जात नाही, कारण एवढी गर्दी पण करू शकत नाही सध्या। कंडिशन खूप आणि कंडिशन आता तुमच्या बघूनच खेळावं लागतं। आता इथे नेरळ आणि रायगड जिल्ह्यामध्ये आता मला असं वाटतं लॉकडाऊन पण जाहीर केलाय वाटतं। सध्या हा उद्यापासून आज मध्यरात्रीपासून जवळ 24 जुलै पर्यंत 10 दिवस। हॅलो आवाज येते का मला तुझा? हा येतो येतोय। हा तेच आपण आता सुरुवात। हा तुझा आवाज येतोय। मला एक तुला विचारायचं होतं की आता सध्या लॉकडाऊन मध्ये तू म्हणजे आता जॉब नाही, मग सध्या तू सध्या घरी बसून मग क्रिकेटची प्रॅक्टिस चालू आहे का नाही? सध्या घरीच आहे पण हा पण क्रिकेटची प्रॅक्टिस म्हणजे थोडी करतोय प्रॅक्टिस, एवढी तरी काहीच नाहीये। आणि तुला कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या नवीन इनिंग बद्दल। मला आता सध्या समजलं की तुझं लग्न झालं लॉकडाऊन मध्ये 50 माणसांमध्ये। आता सर्वांचे तसेच लग्न होत आहे। हो तुला आता आपण सुरुवात करूया तुझ्या क्रिकेट करिअर बद्दल। तुझं क्रिकेट कधीपासून स्टार्ट झालं हे सर्व आता जेवढे आपले प्रेक्षक आहेत त्यांना समजून घ्यायचंय। तर तू तुझ्या म्हणजे जेवढे क्रिकेट सुरुवात कुठून झाली, कोणापासून झाली आणि कधी झाली हे सर्वांना समजायचंय। ऍक्च्युअल मी सुरुवात माझी अंडर आर्म क्रिकेट त्यावेळेस खूप फोफावलं होतं, म्हणजे जास्त अंडर आर्मच खेळायचे सध्याच्या काळात त्यावेळेस, आणि असे टुर्नामेंट भरल्यानंतर आम्ही जायचो। त्यावेळेस मी ऍज अ फिल्डर पण नाही, बॅटिंग सांभाळायला असायचो, पण एक आवड म्हणून मी सगळं चला टीम गेली, जेके शेलू म्हणून आमची टीम गेली, चला टीमच्या माठीमागे जायचं। आणि त्यावेळेस जेके शेलू म्हणून ओव्हर आमची टीम होती, त्यात पूर्ण आमची जेके टीम एवढी फेमस होती की जवळजवळ सॅन्डी एसपी कुर्लाची टीम सगळ्या मुंबईच्याच टीम यायच्या, आणि त्या टीमला परास्त करत आमची जेके टीम म्हणजे एवढी नावारूपाला आली होती। आणि त्यावेळेस माझं स्वप्न होतं की मी जेके मधून कधी खेळणार आणि मला संधी कधी मिळणार, तर मी अंडर आर्म मध्ये सुरुवात केली। त्यानंतर आम्ही अंडर आर्म खेळत असताना आमचे कृष्णादादा, मधुकर दादा, सूरज भाई असे बरेचसे प्लेयर आहेत आमचे यंगस्टर, आपले जुने जाणते, आणि ते प्लेयर म्हणजे असे शिवाय घालायचे की तुम्ही काय अंडर आर्म खेळता, खेळायला या आता ओव्हर आर्म खेळायला या। मग आम्ही ओव्हर आर्म जायला लागलो, ओव्हर आर्मला सुद्धा मी त्यावेळेस नुसतं बघायला जायचो। मग मी ऍज अ फिल्डर म्हणून सुरुवात केली त्यावेळेस 2008 2007-08 दहावी झाल्यानंतर मी ओव्हर आर्मचा ऍज अ फिल्डर म्हणून जायला लागलो। ना फिल्डिंग पण माझी त्यावेळेस उंची थोडी जास्त होती, त्यामुळे मी लॉंग ऑफला असायचो डायरेक्टली, म्हणजे बऱ्याचशा कॅचेस असे मी घेतलेले आहेत की मॅच विनिंग कॅचेस होत्या त्या, म्हणजे षटकारच होता डायरेक्टली, पण माझ्या हाईट मुळे त्या बऱ्याचशा वाचल्या गेल्या कॅचेस। आणि मग लॉंग ऑफ आणि लॉंग आलाच उभार होतो मला असं वाटतं, माझी फिक्स जागा आहे ती। हा लॉंग ऑफची जागा, मी एकच जागेवरती असतो जास्त कुठे नाही।
आणि माझा एक पार्टनर होता निलेश मसने, लिंबू बोलतात त्याला, तो आणि मी. आणि त्याची आणि माझी वर्णी जेके टीम मध्ये एकदाच लागली. सुरुवातीची टीम हे कृष्णदादा, मंगेश तरे, सुरेश तरे, भास्कर तरे, कैलाश शेलार आणि गुरुदादाची मेन मोठी जेके टीम, जो गुरुदादा आता आमचा स्पॉन्सर आहे, तो जवळ गुरुदादा, हा गुरुदादा असा स्पॉन्सर आहे की 5 लाख 10 लाख रुपये जरी एंट्री फी असली तरी तो टाकणार, फक्त तुम्ही चला मी येणार, असा स्पॉन्सर आहे सध्या आमच्याकडे. आणि त्याच्यामुळे आम्हाला बरेचसे चांगले चांगले मॅचेस खेळायला मिळतात. मग ऍज अ फिल्डर पासून सुरुवात केली, मग नंतर बॅटिंग चांगली सुधारवली, फिल्डिंग बॅटिंग, मग हळूहळू बॉलिंग पण सुधारवली, मग हळूहळू हळूहळू मग कव्हर अप होत गेला, म्हणजे एकदाच काय झालं नाही. आणि मग त्याच्यानंतर 2013-14 ला मी बेस्ट बॅट्समन सिरीज सुरुवात केली. आणि मला असं आठवतं की मी जेव्हापासून बदलापूर क्रिकेट तेव्हा तुमची टीम फेकी मध्ये पण, म्हणजे वाटतं तू फेकी मध्ये पासून सुरुवात केली असते मला असं वाटतं. कारण की आपल्या साईडला त्यावेळी म्हणजे कसं आता खूप रेग्युलर रुल्स आले तेव्हा म्हणजे खूप फेके चालायचे, त्यापासून फेकेचे काही तुला असं म्हणजे आठवणी आहेत का म्हणजे फेकी बॉलिंगचे? ते भरपूर तुम्हाला मी सांगतो. फेकीला पांड्या कोलेकर, आपला पांड्या सर, हा पालेगाव, पालेगाव पांड्या टीम घेऊन पालेगाव, पण पांड्याची टीम अशी असायची की शाहिद, शाहिद शेख, त्यावेळेस इकडे 3,000-5,000 मॅच असायच्या पहिला नंबर. पांड्या पालेगावचा त्यावेळेस शाहिद शेख, मॅगी, दिनू कांबळे यासारखे प्लेयर तो इथे घेऊन यायचा त्यावेळेस, त्यांची नवीन नवीन. आणि ते सगळे प्लेयर घडवले ते पांड्या कोलेकर यांनी. बरोबर. आणि पांड्याच्या मॅचेस आम्ही खास बघायला जायचो मी की चला टुर्नामेंट. आणि जवळजवळ आम्ही टुर्नामेंट ठेवले होते जेके टीमने, त्या दोन्ही वेळेस फायनल पालेगाव पांड्यानेच नेली होती त्यावेळेस. बरेचसे चांगले चांगले. आणि त्यावेळी म्हणजे फेकी मध्ये म्हणजे आता तुमचे ते तुमचं शेलूचं ग्राउंड झालं, प्लस नंतर आता मालेगावचं झालं, तर त्यावेळी म्हणजे फेकी खूप आपल्या इथे फेमस होती. आता आमचे ते एरंजड आणि आंबे शिवचं ग्राउंड, त्यावेळी 11,000 पण खूप मोठे प्राइस असायचं. त्यावेळी 5,000 पण खूप खूप झालं, 5,000-3,000 पंटी कांबळी आणि पंटी कांबळे सारखे शेलूला खेळायला. बरं. आणि मग त्यावेळी तू मला वाटतं फेके मध्ये पण खूप तुझ्या त्याच्या रेकॉर्ड खूप तुझ्या होते नाव आहे, ते आम्हाला सांग म्हणजे सर्व प्रेक्षकांना ऐकायचं म्हणजे फेके मध्ये फेकीचे. हा फेकीच्या मॅचेस असा असायच्या की, परंतु जे सिटीचे बॉलर यायचे मुंबई साईडचे ते त्यांचे प्लेन बॉलिंग म्हणजे फ्रेश बॉलिंगच टाकायचे, फक्त आपल्या गावाकडचे इकडचे प्लेयर जे होते बरेचसे ते फेकीच टाकायचे. आणि फेकीचा स्पीड असा असायचा की तो फुटून कसा फेकेल भरोसा नसायचा, आणि त्या बॉल मारणं म्हणजे भरपूर कठीण असायचं. आणि त्या परिस्थितीत आम्ही ते बॉल मारायचो. आणि माझी सुरुवात अशी होती की मी त्यावेळेस म्हणजे हार्ड हिटर म्हणून होतो आणि फेकीला पण षटकार ठोकायचो, आणि फेकीला त्यावेळेस षटकार ठोकणं म्हणजे भरपूर अवघड गोष्ट. हा तर ती मी ते त्यावेळेस मारायचो कसं इकडून तिकडून. आणि टुर्नामेंट जास्त असे मालेगाव, मालेगाव म्हणजे मालेगाव पण एकाच ग्राउंडवर टुर्नामेंट ठेवणार, दैवली पण आणि धामोदे पण. बरोबर. त्यासाठी एकच ग्राउंड होता. आणि तू आणि मला असं हॅलो फेमस मैदान फेमस मध्ये. आणि मला वाटतं त्यावेळी फेकी मध्ये मालेगाव ठीक खूप फॉर्म मध्ये होती, कारण की ते खूप ट्रॉफीज त्यांनी म्हणजे त्या फेकी मध्ये मारलं होतं. ऍक्च्युअल हा सध्या टॉपला असलेला अमोल भोईरकर त्यावेळेस तो खूप छोटा होता, कारण त्याचे वडील खेळायचे त्यावेळेस पांडुरंग भोईर, पांड्या बोलायचे राजेंद्र भोईर, पांड्या भोईर, किशोर भोईर, हे त्यांची टीम होती, चांगली टीम, एकदम टॉपची टीम त्यावेळेस मालेगाव टीम. आणि मग तू आमच्या इथे बदलापूर साईडला पण म्हणजे मानकुली म्हणजे ते पेट्रोल सांबा यांची जोडी खूप फेमस होती, म्हणजे समाधान अजून पंकज भोले, पंकज भोले हे म्हणजे फेकीला एवढं नंबर मारायचे ना ते भरपूर. कारण की आम्ही जेव्हा खेळायचो ना तेव्हा म्हणजे त्यांची जोडीच होती सामा आणि पेट्रोल, म्हणजे ते एवढे जोरात टाकायचे ना की बॉलच दिसायचं नाही, म्हणजे भरपूर फेकायचा पेट्रोल पण भरपूर फेकायचं. त्यावेळेच्या म्हणजे खूप आठवण येत, म्हणजे त्यावेळी आपण म्हणजे आता खूप प्रोफेशनल क्रिकेट झालंय, म्हणजे आता दिवसाला 8 टीम घेतात. त्यावेळेस कसं असायचं की 32 टीम घेतल्या जायच्या किंवा 48 टीम दिवसाला, आणि असं टायमिंग नसायचं. तू 1 वाजता गेला, तुझ्या समजा 13 नंबर जर तुझी टीम आहे आणि 14 नंबरची टीम दुसरी आली, 13-14 नंबरचा लॉट्स नाही का आधीच लॉट्स पाडून ठेवायचे. मग समजा 30 नंबरला एक टीम आहे, 31 नंबरला आली, 31 आणि 32 यांची मॅच लागणार. मग पहिले संघ कसे करायचे, 13 नंबरला टॉपची टीम आहे मी नंतर टाकतो,
आता नको ती टॉपची टीम आहे, जरा दुसरी टीम लागू दे. मग काही काय करायचे, 13 नंबर टीम टाईट आहे, आता नाही टाकायची टीम, आपण नंतर टाकू थोडा, 1-15-20 मिनिट झाल्यावरती असं असायचं. आणि त्यावेळेस ग्राउंड 32 टीम का दिवसाला तर 48 टीम का आमचे ते खेळवायचे, मी त्यावेळी बघितले. ग्राउंड 3 असायचे. बरोबर, 3 ग्राउंड. आणि मला वाटतं जो पहिले सकाळचे 3 ग्राउंड बोलल्यानंतर त्यावेळेस शेलूने रेकॉर्ड केला होता, आमच्या शेलूने 64 टीम खेळवले होते. आणि ते मला असं वाटतं आठवते की बेकर आहे बघ तिकडे कर्जत आणि नेरळच्या मध्ये, तिकडे पण जास्त टुर्नामेंट व्हायचा फेकीच्या भरपूर. म्हणजे कर्जत मध्ये फेकीच चालू होती, एक काल नुसता फेकीचाच होता. बरोबर, फक्त कर्जत मध्ये फरक एवढा होता की थोडा कर्जत साइड आहे ना, तिकडे जरासा लो वेस्ट मीडियम बॉल चालायचा. बरोबर, लाईट वेट म्हणजे हलका थोडा नॉर्मल, आणि आपल्याकडे जड कॅप्टन आणि निविया हेवी हे दोन चालायचे, आणि खन्नाचा. मला असं तुला विचारते की तुम्ही आता म्हणजे आता फेकीमध्ये आपण वळले, तर तिकडे तुम्ही कोणते कोणत्या ट्रॉफी जिंकल्या आणि कोणत्या मोठ्या टुर्नामेंट तुमच्या शेलू टीमने जिंकल्यात? शेलू टीमने इतके माझ्या म्हणजे सध्या तरी मी तर काहीच नाही त्यांच्या पुढे, जी मोठी जेकी टीम होती आमची त्याच्यापुढे मी काहीच नाहीये. कारण मी ज्यावेळेस मंदिरात बघायला जायचो ना, आमचे कोलंबा माताचे मंदिर आहे, जेकी टीम जे कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू या नावाने खेळतो आम्ही, आणि इतक्या ट्रॉफ्या की ऍक्च्युअल मंदिरात ठेवायला जागा नव्हती, इतक्या ट्रॉफ्या, इतक्या ट्रॉफ्या. आणि एवढी आता तुम्ही जे जुने प्लेयर असतील ना मुंबईचे वगैरे, त्यांना पण शेलू नाव जर ऐकलं ना, जेके शेलू, तर ते अजून आठवणार. सँडी एसपी पासून तर चांगले चांगले टीम्स, कुर्ला पासून मिक्रो, भरपूर चांगले चांगले टीम्स. आणि आताच क्रिकेट म्हणजे प्रोफेशनल आणि फेकी क्रिकेट हे त्या जे आताचे नवीन मुलं आहेत, तर त्यावेळेला त्यांनी फेकीची मजा खरंच मिस करत असेल, कारण की जी मजा असायची त्यावेळी हे एक ओव्हरच्या मॅच, दोन ओव्हरच्या मॅच, काही तर हा कधी तर 3 ओव्हरच्या पण 3 बॉलच्या पण मॅच व्हायच्या. काही तर आम्हाला अजून आता आम्ही कधी कधी फायनल तर टॉस वरती पण जिंकले, कारण की आमची संघर्ष म्हणून टीम होती, त्यावेळी आम्ही त्यांच्यातून खेळायचो. पण आमच्यात कसं त्यावेळी ते फेकायचे, पण आमच्याकडे प्रोफेशनली लेदरवाले बॉलर होते ना, तर आम्ही त्यांच्यातून स्टार्ट करायचो. म्हणजे आम्ही म्हणजे सेकंड राऊंड थर्ड राऊंड आम्ही कसं फेकीमध्ये मोस्टली जिंकायचो नाही. पण मला अजून आठवते की तुमच्या म्हणजे भेकरा साइड मालेगाव तुमचं शेलू हे म्हणजे ते खूप म्हणजे फेकीमध्ये खूप अफलातून फेमस होते, त्यावेळी आम्ही तर त्यांच्या टीमला खूप घाबरायचो. सध्या कर्जत मध्ये सगळे नॅचरल ग्राउंड इतके आहेत ना की ते कुठल्याच तालुक्यात नसते, नॅचरल ग्राउंड गोल पूर्ण. आणि आताच्या याच्यामध्ये आता जे म्हणजे जे आता आपण जे सध्या जे टुर्नामेंट बघतो, मला वाटतं कर्जत सारखे प्रॉपर म्हणजे लेवली ग्राउंड कुठचेच नसतील, कुठलीच नसती. तू तर येतो युट्यूबला, तुलाच माहित असेल कसे ग्राउंड आहेत. मी बघतो ना, कारण की आज प्रत्येक ऑर्गनायझर मला असं वाटतं की एक महिना आधी तरी म्हणजे टुर्नामेंटची सुरुवात करत असेल, कारण की कसं ग्राउंड बनवणं, त्याला लेवलिंग करणं, कारण की म्हणजे प्रॉपर तुमचे ते करतात एकदम, म्हणजे ग्राउंड खूप खर्च केला जातो आणि मॅचेस एकदम परफेक्ट नाही, कारण की बघितलं ना, कारण की ग्राउंड शॉट पण प्रॉपर जातो. म्हणजे काय काय ठिकाणी ग्राउंड शॉट मारला तर तो मला वाटतं सर्कलच्या पण पुढे जात नाही, पण तुम्ही कर्जतला बघा ग्राउंड शॉट पण प्रॉपर फोर जातो, फोर. आणि वंजारपाडा म्हणून एक ग्राउंड आहे कर्जत मध्ये, तो बनवला गेलेलाच नाहीये, तो डायरेक्टली नॅचरलच आहे पूर्ण राऊंड. बरोबर, आलेला असेल कधी वजरपाडा, तो मला वाटतं थोडं चढणीवरती वाटत असं, चढावावरती वाटतं, नाईट टुर्नामेंट झाले होते. बरोबर, नाईट टुर्नामेंट झाले होते तिकडे. हा बरोबर, पूर्ण म्हणजे नॅचरल आहे, त्याला काय बनवायची गरजच लागली नाही, तो डायरेक्टली त्यांना मिळालेली देणगीच आहे असे. बरोबर, आता आपण साई आता आपण दुसऱ्या स्टेप कडे वळतोय, आता आपण फेकी वन आपण प्रोफेशनल क्रिकेट, मला असं वाटतं की तुमच्या इकडे प्रोफेशनल क्रिकेट म्हणजे आता प्रॉपर 8 टीमचे टुर्नामेंट हे कधीपासून सुरुवात झाले, तू कधीपासून ते स्टार्ट केले प्रॉपर? प्रॉपर 2014-15 दरम्यान चालू झाले, म्हणजे 1-11-2015. आणि जसं मी फेकी चालू झाली तशी 1-11 चालू झाली, तर याच्या आधी मी आमची तलवडेचे आमचे भाऊजी आहेत ते टीम टाकायचे, राजेश आधारे आणि एक आपले दत्ता विरले, तर ते पॅक करायची टीम, तर त्या पॅक टीम मध्ये प्लेअर आहे किशोर मोरगे, त्याच्यानंतर मी आणि भास्कर असायचो, भास्कर तरे आणि एक गणेश मसने, 3 प्लेअर आमचे शेलूचे असायचे, गणेश मसने छोटा पॅकेट पडा धमाका बोलतात त्याला,
आणि भास्कर तरी आणि मी आणि इकडनं वरून राजेंद्र भोईर म्हणजे तीन चार आणि फ्रेशच चालू झालं होतं पण तोपर्यंत अजून एक गाव अकरा आलं नव्हतं. मॅचेस फ्रेश चालू झाल्या होत्या बॉलिंग फ्रेश. मग ते आम्ही आधी बार्डी टुर्नामेंट त्याच्यानंतर चांदई टुर्नामेंट 1 लाख रुपयाची टुर्नामेंट 2013-14 काळात भरणं म्हणजे एवढं शक्य नव्हतं. हा तर त्यावेळेस ते भाऊजींनी वगैरे भरली होती टीम. चला म्हटलं आपण जाऊया आणि त्यावेळेस थोडा लाईट वेट बॉल होता तर समोरची टीम पहिल्याच राऊंडला आम्हाला बालाधनवी तर तुम्हाला नाव माहितच असेल. बालाधनवी दीपक राणे दिग्गज प्लेअर करतात ते. अजून सावंत सचिन लांघी पूर्ण प्रॉपर पॅक टीम करून आले होते आणि ती टीम आम्हाला फर्स्ट राऊंडला त्यावेळेस हा त्यानं चार ओव्हरला मी फर्स्ट ओव्हर 25 रन नेले होते पहिलीच ओव्हर. हा तर त्यांना मी पहिल्या राऊंडला हरवले 65 रन मारून 4 ओव्हरला. तर री एंट्री करून 1 लाखाची टुर्नामेंट होती चांदई एक टुर्नामेंट उत्तम कोलंबिया साठी ठेवली होती. म्हणजे चांदईची नाईट की डे टुर्नामेंट. डे टुर्नामेंट 2014 1 लाखाची. हा 1 लाखाची. तर मग थर्ड राऊंडला त्यांनी एंट्री म्हणजे री एंट्री मारून पुन्हा थर्ड राऊंडला आम्हाला तेच आले. आणि त्यावेळेस आधी आमची बॅटिंग होती त्याच्यानंतर त्यांची बॅटिंग आली आणि आमची फिल्डिंग. तर त्यावेळेस आप्पा तलवडेचा आप्पा आमचा तलवडेची टीम असे त्याने लवकर विकेट टाकली. आता पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. 3 ओव्हर 36 रन हवे होत्या म्हटलं आता. आणि काळोख पण होत होता अजय जाधव मुद्दाम करायचा काळोख म्हणजे वेट करायचा. हा हो दे काळोख अजय जाधव माहित असेल म्हटलं ठीक आहे चल काळोखच खेळायची सवय आम्हाला करत असेल तर करू दे. तर मग मी एक सिक्स मारून हळूहळू 1 रन काढायचो पहिली ओव्हर 12 सेम. मग त्यांनी थर्ड ओव्हर महेश सावंतला दिल्यानंतर तो लेग स्पिनर होता आणि त्यावेळेस ग्राउंड 26 असेल. बरोबर. आणि आपण महेश जाधवच बोलायला गेलं तर मॉटो प्रॉपर तो लेदर प्लेअर पण आहे. महेश सावंत आणि सागर सावंत त्याचा मोठा हो. बरोबर. ते दोघं लेदर प्रॉपर लेदर खेळतात म्हणजे कर्जत मध्ये जेवढं पण लेदर क्रिकेट होत त्या दोघांमुळेच होतं. बरोबर. हा तर महेश सावंतला मी पहिलाच 4 मारली नंतर 6 तिसरा पण 6 मॅच एंड. तिथल्या तिथे 3 बॉल मध्ये मॅच एंड केली आणि ती मॅच आम्ही फायनलला गेलो. आणि फायनलला आम्हाला लागली होती पांड्याची टीम आणि पांड्या पूर्ण पॅक घेऊन आला होता. शाहिद मॅगी दिनू कांबळे बरेच प्लेअर होते. आता मला तर नाव पण येत नाही बरेच प्लेअर. एक बॉल 4 रन आले होते आणि कॉम्प्रो वगैरे काही नव्हते. 50,000 एक बॉल होता. एक बॉल 4 पाहिजे होते तर आमचा दैवलीचा तेजस गायकवाड याने शॉर्ट पिच बॉल टाकला. दिनू कांबळेने तो 6 मारला होता. 1-4 पाहिजे असताना एक बॉल आम्हाला 50,000 पडला होता त्यावेळेस. आणि मॅच पूर्ण आमच्या ताब्यात होती. 1-4 म्हणजे जिंकलेली मॅच होती आमची. बरोबर. आणि आपण आता थोडक्यात आपण आता म्हणजे तुला विचारायचं की म्हणजे आता तुला षटकाराचा म्हणजे बोलतात ना बाहुबली म्हणजे तुमचा बाहुबली नेहराचा म्हणजे ऑलरेडी आपला राजेंद्र राजेंद्र भोईर आहेच पण तुला कसं ते हा पण तो मला कॉमेंट्री असली ना का तो असा बोलतोय की माझ्यापेक्षा लांब साईज मारतो पण तो एवढे मारतो ना 6 का. राजा भोईर एकदम आता प्रोफेशनल क्रिकेटर बोलला ना तो छोटी छोटी पोरं घेऊन येतो पण क्लास 1 क्रिकेट क्लास कारण मी ते बघितले कारण की त्याचा जे म्हणजे त्याचा माइंड आहे तो बाकीच्या टीम पेक्षा खूप तो पुढचा विचार करतो. एक पाऊल पुढे असतो. आणि मला असं वाटतं की आता सध्या तरी म्हणजे तू मला वाटत 2-3 वर्षापूर्वी म्हणजे जेवढे तू म्हणजे होतात ना की सर्वात जास्त म्हणजे कर्जत आणि नेरळ मध्ये पट्ट्यात 50 मारणार तूच प्लेअर असते मला असं वाटतं. हा बरेच मारलेलेत मी अशा. आणि आताच माझी इथे झाली नाईट टुर्नामेंट आता दामदची ती आपण क्लिप पण टाकली होती. ती माझी सिरीज म्हणजे हुकल्याचा मध्ये झाली आणि ती मॅच माझ्या मुलेच गेली. ऍक्च्युअली मला बॉलिंग नव्हती. मी भावेश कुमारला म्हटलं कुमार पाटील प्लेअरला गुरुदादाला म्हटलं की अरे यार प्लीज एक काम करा मला जमत नाही 2 मॅचला तर मला मारलेच होते रन्स कारण पिच भरपूर लांब होती आणि मला जमत नव्हती बॉलिंग. तर भावेश बोलतो नाही अरे म्हणतो मला तिकडून जमेल. म्हटलं मग ठीक आहे चालेल मी टाकतो. मग 25 रन राहिले होते 2 ओव्हर तर 22 रन मलाच झाले. आणि थर्ड राऊंडला तिथे सिरीज गेली म्हणजे सिरीज 88 रननी आपल्या योगेश कांबरेने घेतली कर्जतचा. बरोबर. आणि अशा माझ्या 3 राऊंड आणि 1-2 रन साठी अशा बऱ्याचशा सिरीज गेलेल्या आहेत थर्ड राऊंडला मॅच हरून. नाही मला अजून वाटत की योगेश कांबरेने त्या टुर्नामेंटला टोटल 112 रन केले होते कारण की मी स्कोरिंगला लागलो होतो
कारण की त्यांनी टोटल 112 रन केले होते आणि तर किरण पवारचे पण रन होते. बरोबर, किरण पवारचे पण रन होते. पण हा आपण त्याचे कसं योगेश कांबरेने खूप चांगला मॅच काढला होता. हा, ते मी हारलेल्या मॅच होते योगेशने. बरोबर, आणि मला असं ऐकायचं की आता टोटल तू तुझ्या करिअर मध्ये जेवढ्या 50 मारले त्याच्यातले म्हणजे तुझ्या म्हणजे लक्षात राहणाऱ्या 50 कुठच्या आहेत त्या प्रत्येक प्रेक्षकाला आता ऐकायला आवडेल. आता पहिली 50 सांगतो तुम्हाला, वंदर प्रॉडक्ट राऊंड, अपोजिट टीम चांदई, बलाढ्य टीम, दांडी टीम सारख्या सिंगला त्यांनी हरवलेल्या. बरोबर, चांगल्या चांगल्या टीम्स या चांदई टीमने हरवलेल्या आहेत. म्हणजे इथे तर आम्हाला चांदई टीम लागली त्यावेळेस शांताराम कोलंबे याने 4 ओव्हर मध्ये 84 रन्स मारले होते 4 ओव्हर. म्हणजे ऍव्हरेज कितीचा होता? 21. आणि त्यात त्याच्या एकट्याच्या 65 रन्स. अरे वा, 84 लक्ष असताना तिथे मी माझे 15 बॉल 55 रन मी तिथे मारले होते त्याला प्रत्युत्तर देताना. आणि मॅच पूर्ण जवळजवळ 4 बॉल 18 आले होते. हा, आणि त्यावेळेस मी आउट झालो. आणि एक मॅच दुसरी दैवली ग्राउंड जिथे मी 6 बॉलला 6-6 मारले मानिवली विपक्ष, मानिवली संघाच्या विरोधात. मानिवलीने 4 ओव्हरला आम्हाला जवळजवळ किती 5 ओव्हर 64 मारले होते. तर ते आम्ही मी लवकरच कव्हर केले होते. 11 बॉल 55 मारले होते. आणि मला आता डोंगर दामतचं तर सर्वांचं इनिंग माहिती आहे, कारण की त्याची क्लिप पण आहे युट्यूबला. कारण की त्यावेळी आधीचे जेवढे 50 असेल मला असं वाटतं त्या नसतील, कारण त्यावेळी एवढं आता युट्यूब नव्हतं. आता दामच आणि मला अजून वाटतं ते डोंगर नाव आहे जिकडे तुला पहिलीच बाईक भेटली. बरोबर, ऍक्च्युअल मी डोंगर नावाच्या बाईकचं सांगतोय. 1 लाखाची टुर्नामेंट आणि टीम आम्ही सध्या मॅचेस ठेवल्या होत्या, थोडे पैसे होते टीम मध्ये. तरी पण माझी स्वतःची इच्छा नव्हती, म्हटलं आपल्याकडे प्लेयर्स नाही आहेत तर आमच्या टीमचा जगदीश मसने जगदीश तो बोलतोय की अरे आपण टाकूया डोंगर नावा. म्हटलं अरे नको, लांब पडतंय. बोलतो पडू दे, गेले तरी गेले पैसे, बघूया चल टाकूया. माझी इच्छा नव्हती ऍक्च्युअली, म्हणजे नको टाकायची. त्यानंतर मग मी कृष्णा दादाला फोन केला, त्याला काय करायचं? दादा बोलतो पोरं आहेत का? म्हटलं बघूच, जे येतील ते येतील. आणि पोरं अशीच मी गोळा करून नेली होती, नवीन पोरं सगळी. आणि त्यात भावेश कुंभार खूप लेट आला होता सेकंड राऊंडला. आणि ते खूप ग्राउंड खूप पण आतमध्ये होतो, पण आणि वेळेवर आला होता एकदम. तो मसायात्रा मसायात्रा त्यावेळी चालू होती. बरोबर, 3-4 किलोमीटर दूर आहे मसायात्रा पण चालू होती. तर मी गेलो आणि पोचलो. मग त्याच्यानंतर आम्हाला ते एंट्री वगैरे मिळाली आणि सुरुवात केली. तर फर्स्ट राऊंडला आम्हाला ही टीम लागली होती, मांगरूळ. बरोबर, इथली आपल्या इकडची मलंगड मलंगड पट्ट्यातली मांगरूळ टीम. तर मांगरूळ टीमने आम्हाला 5 ओव्हर 65 मारले होते. आणि त्यावेळेस मी आधी जातच नव्हतो, मी 3 नाहीतर 4 डाऊन जायचो. आणि 3 नाहीतर 4 डाऊन जाऊन आणि मांगरूळच्या अपोजिट आम्हाला ओव्हरला 17 राहिले होते. 3 बॉलमध्येच मी 3-6 मारून मॅच विन केली होती. सेम सेकंड राऊंडला तसंच झालं. आणि थर्ड राऊंडला मेन टीम लागली होती जी संभाजीनगर मुरबाड पट्ट्यातली एकदम चांगली बलाढ्य टीम, अमोल कतरीची टीम. बरोबर, हा सेकंड राऊंडला मला वांगणी लागली होती, एसपी वांगणी. चांगली टीम, एकदम पॅक टीम, चांगली टीम, भारी टीम. त्यांनी सगळं, मी पण आउट झालो होतो. आणि त्यावेळेस भावेशने 4th ओव्हरला 5 बॉल 5-6 मारले होते भावेश कुंभारने. आणि त्यावेळेस स्कोअर झाला होता 47. आणि त्या 47 स्कोअर 4 ओव्हर म्हटलं भावेश आता आपल्याला मारून दिले नाही, आपण पण नाही द्यायचे. 4 ओव्हर 47 पाहिजे असताना आम्ही त्यांना 30 सुद्धा नाही मारून दिले आणि ती मॅच पण आम्ही विन केली. त्याच्यानंतर थर्ड राऊंडला आम्हाला संभाजीनगर मुरबाड एकदम चांगली टीम, त्या टीमला ते आमच्याशी कॉम्प्रो करत पण नव्हते. मी स्वतःच गेलो, म्हटलं कर बाबा नवीन टीम आहे आमची, चल अच्छा चल ठीक आहे, मदत करतोय. मग काय ती कॉम्प्रो वगैरे झाली, कारण मोठी टुर्नामेंट होती आणि आम्ही भरपूर सुरूवरून गेलो होतो 1 तासाची रनिंग. आणि मग थर्ड राऊंडला त्यांना मी स्टार्टिंग केली. स्टार्टिंग केल्यानंतर यांनी स्टार्ट एवढे भारी करून दिलं, रजत मसने, सचिन डांगरे, गणेश मसने यांनी खूप चांगला स्टार्टअप करून दिला. आणि शेवटच्या ओव्हरला मी गेलो 5 बॉल 5-6.
डायरेक्टली रन्स, चार ओव्हरला 78 रन, त्यात आम्ही त्यांना 30 पण करून दिले तिथे पण. अरे आणि मला साई बोलायचं आता, जे प्रेक्षक बोलायचे, मला वाटतं त्या ज्या ग्राउंड वरती जे लाईव्ह बघत असतील ना, मी पण तिकडे होतो आणि आपलं लाईव्ह पण होतं तिकडे tenniske.in चं, पण त्यावेळी लोकांना आवडेल की तुझी जी म्हणजे आता सर्वजण कॅप घालतात, पण तिकडे तुझी वेगळीच हेअरस्टाईल होते, म्हणजे काहीतरी मला असं तू रिबेन काहीतरी डोक्याला बांधून खेळत, तर तुम्हाला असं वाटतं लकी वाटत तुझ्या. लकी नव्हतं, ऍक्च्युअल प्रॉब्लेम असा होता की तो घाम यायचा मला, इथे केस गळत होते, तर मी तो केस गळतात म्हणून घाम यायचा म्हणून मी टोपीच्या ऐवजी रुमाल लावत होतो. तर यांना वाटायचं की हे काय, पण याच्या आधी थोडी मी रुमाल लावायचो. बरोबर. ते आयोजक तिकडचे जे आयोजक डोंगर नावाचे, ते आता आपल्या इंटरव्ह्यू बघत असेल तर ते मला तिकडे बोलले होते, नाही काहीतरी मला वाटतं साई त्या रुमालावरती काहीतरी बांधून येते म्हणून एवढे लांब लांब सिक्स मारते वाटतं. नाही कारण की खूप त्यावेळी मी बरेचसे बोलायचे म्हणजे, पण तू तिथले तिथल्या बरेचशा गावची बाकीची पब्लिक बरेच म्हणजे मॅच बघायला यायची ना, तर बरेचसे पब्लिक माझ्यासाठी म्हणजे बरेचसे यायचे प्रेक्षक, आणि मॅच हारली असती तर एक सुद्धा प्रेक्षक राहिला नसता असं तरी मला वाटतंय तिथे. बरोबर. बरेचसे प्रेक्षक, बराच प्रेक्षक वर्ग होता. आणि मला पण माहिती तुमच्या इकडचे म्हणजे आता कर्जत पट्ट्यातली म्हणजे मी मराठी नेरळ टीम पण तिकडे परास्त झाली होती पहिल्याच राऊंडला. पहिलाच राऊंड पूर्ण नेरळ खूप चांगले, नेरळ पाडा, हरीश कराळे वगैरे सगळे पॅक गेले होते. बरोबर. मला असं वाटतं की ते माकरण दैवलीकर गेला नव्हता आय थिंक. बरोबर. बाकी कुणाल वगैरे सगळे होते, खूप त्यांची पॅक होती, पण त्यांना मग परास्त झालं. मग तिकडे मला वाटतं तुमचं कर्जत नाही, पण मला असं म्हणजे बोलतात ना की तिकडे तुम्ही जे म्हणजे तुमच्या टीमने जे परफॉर्मन्स केला तो अफलातून होता, कारण की तिकडे मुरबाड, शहापूर म्हणजे मसापट्टा तिकडे एवढ्या सर्व टीम होत्या, पण जे तुम्ही तुमच्या टीमने जो क्लास परफॉर्मन्स केलाय ना, म्हणजे पूर्ण ग्राउंड पूर्ण तुमच्या वरती म्हणजे पूर्ण एकदम फिदा झालं तिकडे, कारण खरंच खूप चांगले टीम. कसं की सँडी सारखी टीम, सँडी पूर्ण पॅक करून गेला होता निरल परिसर. बरोबर. तरी सुद्धा सँडी हरला, त्यामुळे मला सुद्धा मला मी म्हटलं अरे संभाजीनगर टीमने सँडीला हरवलंय, म्हटलं आता आपल्याला लागले आपलं काय खरं नाही असं वाटत होतं, कारण सँडी आमच्यापेक्षा चांगली टीम घेऊन गेली, परंतु माझे प्लेअर त्या दिवशी एवढा एफर्ट देत होते ना 100%च्या जास्तच असं बोललं तरी कमीच आहे, म्हणजे जो जायचा ओपनिंग वगैरे करून तो डायरेक्टली समोरच्या टीमला असंच समजून भरपूर रन्स टाकायचा, त्या 4 ओव्हर 78 म्हणजे भरपूर असतात 20 एव्हरेज. आता आपण थोडं वळूया तुझ्या दामट टुर्नामेंट बद्दल, म्हणजे दामट म्हणजे यावर्षी प्रथमतच मला असं वाटतं नाईट टुर्नामेंट झाली म्हणजे नजे साहेबांचे, त्या टुर्नामेंट मध्ये तू जे आपला जो 50 मारले त्याच्याबद्दल प्रेक्षकांना नक्की ऐकायचं. हा ऍक्च्युअल तिथे आता नाईट टुर्नामेंट बोलल्यानंतर प्रेशर भरपूर असतो, यांना वाटत असेल पब्लिक पब्लिक जबर असते कडे, जबर पब्लिक असते आणि प्रेशर खूप असतो, ज्या वेळेस एंट्री करतो खेळायला त्यावेळेस भरपूर म्हणजे धडकी भरत असते कसं खेळायचंय कसं नाही, आऊट आऊट झालं तर शिवा पण मिळणार, प्लस आपली टीमच्या वरती पण प्रेशर येणार पूर्ण. बरोबर. तर त्यावेळेस 50 मारली मालेगाव संघ होता, पण मालेगावची बॉलिंग वगैरे मला भरपूर माहीत होती, त्यामुळे मी सुरुवातीपासूनच राजेश भोईर वरती बाहुबलीवर सुरुवात केली डायरेक्टली. बरोबर. बाहुबलीवरती केल्यानंतर फर्स्ट ओव्हर 15 रन, मग अमोल भोईर आला, अमोल भोईरला 10-11 रन्स, आणि मग नंतर थर्ड फोर्थ ओव्हरला मी भरपूर रन्स मारले आणि मग ती 50 कव्हर केली होती. फक्त एक हा एक रन राहिला होता, त्यावेळेस मी म्हटलं आता मला बॅट खाली बॉल जरी दिला तरी पण म्हटलं मी एक रन्स काढणार, कारण नंतर मला शिव्या द्यायला प्रेक्षक असणारच होते, तुला कोणी सांगितलं मारायला काय गरज होती म्हणून मी तुमच्या प्रेक्षक पण खूप बघायला आले होते टुर्नामेंट, कारण की तुमचे ते शेलू जवळच टुर्नामेंट होते ना ते नेरळ, आणि मला असं वाटतं नेरळ आणि शेलूच्या मध्येच बरोबर, आणि तिकडे पब्लिक पण म्हणजे म्हणतात एवढी अफलातून म्हणजे अजून पण कर्जतचा म्हणजे कर्जत नेरळ म्हणजे जेवढे नाईट टुर्नामेंट होतात त्याच्यावर की जे अफलातून पब्लिक मी अजूनपर्यंत बघितलेलं जे दामतला होती. बरोबर. दामतला याच्या आधी पण टुर्नामेंट झाला होता 2 लाखाची, त्यावेळेस कृष्णा सातपुते जसं टीमने फर्स्ट राऊंड नंबर नेला होता आणि दैवली टीम ए फायनलला हरली होती आमच्या इथले दैवली टीम, कृष्णा सातपुतेची टीम आली होती पूर्ण आणि ते डिंगडॉंग म्हणून म्हणजे भरपूर मोठ्या टीम त्यावेळेस यायचे, आणि आय थिंक तिकडे शाहीदला सोन्याची चेन पण भेटली होती दामतवाल्याने त्यावेळी टुर्नामेंट ठेवली होती. बरोबर बरोबर. हा कारण की टुर्नामेंट दामत टुर्नामेंट
दामट टुर्नामेंटला म्हणजे चांगलेच ठेवायचे, म्हणजे असे प्राइज वगैरे भरपूर असायचे आणि चषक पण खूप मोठे. आता आपण थोडं तू ह्या वर्षी आता लॉकडाऊन मध्ये म्हणजे आता फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी पासूनच समज म्हणजे मार्च पासून तू कोणत्या टुर्नामेंट मिस करतोय? कारण की म्हणजे मार्च एप्रिल मे म्हटलं तर कर्जतला ज्या नाईट टुर्नामेंट होतात ना अफलातून त्याच्यातल्या कोणत्या टुर्नामेंट तू मिस करतोय? आता एक बघा शिवजयंती चषक कडाव कडाव, त्याच्यानंतर चषक चांदईचा धानजेचा चषक वरईचा तो तर आता येणारच होता, त्याच्यानंतर आपल्या मुंदापूरचा जो इथे असतो नेरळलाच मुंदापूर मोचवाडीचे जो ग्राउंड आहे तिथे असतो, त्याच्यानंतर खालापूरला चार पाच ठिकाणी असतात, बऱ्याच ठिकाणी खालापूरला सुद्धा. आणि खालापूर तुमचे म्हणजे कर्जत नेरळ मध्ये तुमची पहिलीच टीम असेल मला असं वाटतं ती रायगड पनवेली या साईडला खूप जास्त खेळली. हा जिथे म्हणजे जसं एंट्री मिळतील तसं आम्ही जातो, फक्त आमची एक इच्छा आहे की आम्ही रतनपूर आमची कधी एंट्री होणार गावची म्हणजे एक गाव. आणि यावर्षी मला वाटतं तुमचे ह्या वर्षी का मागच्या तुमचे शेलूच्या टीमची एंट्री पण झाली होती ओपन मध्ये रतनपूरला. ओपन साठी झाली होती त्यावेळेस, त्यावेळेस मी नव्हतो त्या टीम मध्ये पण मी त्याच हा त्या दिवशी ही टीम हारली त्याच दिवशी मला आमची टीम तिथे क्वालिफाय झाली होती आणि मला बाईक मिळाली होती. बाईक बरोबर म्हणजे मी तिकडे जर गेलो बाईक नसते मिळाली बरोबर असं पण झालं. आणि त्याच्यानंतर रतनपूरनंतर सगळ्यात मोठी टुर्नामेंट होती आपली मंगेश भुळेजी मंगेश जाधव सम्राट चषक. तिथे आमची दरवर्षी प्रमाणे एंट्री असे भरपूर मोठा चषक रतनपूर नंतर सगळ्यात मोठी जर टुर्नामेंट असेल तर हिंदुहृदय सम्राट जो वेली तिथे आमची एंट्री असते. तिथे गेल्या वर्षी आम्ही म्हणजे रायगड रायगड मध्ये ओए टुर्नामेंट तिकडे कार असते, रतनबुवा टुर्नामेंटला कार असते आणि तसेच आपले ते हिंदुहृदय सम्राटला पण कार असते. म्हणजे त्या कार मुळे कसं प्लेयर्स लोकांचा परफॉर्मन्स पण वाढतो आणि प्रत्येक जण कार साठी या आपल्या टीम साठी मेन म्हणजे आपल्या गावासाठी खेळतात त्या टुर्नामेंटला. मला आज त्यांच्या टुर्नामेंटला मी बघतोय ना आता एवढं मी 5 वर्ष त्यांच्या टुर्नामेंट कव्हर करतोय की त्यांचा बॅनर पडला की त्यांच्या एंट्र्या फुलून जातात. म्हणजे अक्षरशः त्यांच्या म्हणजे त्यांच्या ऑफिस बाहेर प्लेयर्स म्हणजे टीम्स लोक वाट बघत असतात की आम्हाला कधी एंट्री काय. ऍक्च्युअली त्यांना म्हणजे बॅनर पडायची पण गरज नाहीये, ऑलरेडी आमंत्रित टीमच किंवा आधीच टीम जात असतील की आम्हाला एंट्री देऊन टाका. तशी आम्हाला एंट्री तर तिथे जोवेलीची एंट्री आम्ही विघ्नेश धुळे कडून घेतो फिक्स असते आमची डायरेक्टली. मला सांगून ठेवतो आमची एंट्री तिथे फिक्स ठेव मामाचा मुलगा माझा बरोबर आमची एंट्री तर मग तो फिक्स करून घेतो डायरेक्टली एंट्री तिथे. आणि गेल्या वर्षी तिथे आम्हाला फर्स्ट राऊंडला आम्ही देसाई अजून खिडकाळी आणि थर्ड राऊंडला आम्ही मोठागाव सोबत हाडलो. आणि तिकडे मला मागच्या वर्षी तुमच्या टीम मधला कुमार पाटील तिकडे त्याने 250 केल्या होत्या मला. हा त्याने मारली होती एक मॅचला याच्यासोबत देसाई टीम सोबत. देसाई टीम सोबत त्या जो तुमचा म्हणजे परफॉर्मन्स होता तो मला असं वाटतं डोंबोलीच्या टीम पण तुमचं नाव तिकडे म्हणजे कसं ऑलरेडी तुमचं शेलू टीमचं नाव होतच म्हणजे कुमारच्या टीमचा शेलू टीम तिकडे खूप नाव झालं तिकडे. याच्या आधी असं झालं की आम्ही शेलू टीम म्हणजे जास्त इकडेच खेळायचो कर्जत पट्ट्या म्हणजे इकडे कमी आम्ही इकडेच जायचो बदलापूर साइड बरोबर म्हणजे एरंजाड सोनिवली जोवेली अजून इथे काराव त्याच्यानंतर इंदगाव पाषाणे इकडची गावं भरपूर आम्ही करायचो तिकडे. आणि त्याच्यानंतर रेनी टुर्नामेंट व्हायला लागल्या रेनीमुळे आमची बरीचशी डोंबिवली पट्ट्यातल्या टीम यायला लागल्या त्यांच्याशी ओळख वगैरे बरीच झाली आमची. आणि गेल्या वर्षी आमचा रेनीचा भरपूर चांगला परफॉर्मन्स होता जवळजवळ आम्ही 5 ट्रॉफी मारले होते त्या पण लागोपाठ. आणि आता आपण थोडं आता म्हणजे टुर्नामेंट कडे थोडं जरा दुर्लक्ष करून आपण आता सध्या म्हणजे जे तुमचे ते जे प्रीमियर लीग होतात म्हणजे नेरळ कर्जत आणि तुमचे शेलू प्रीमियर लीग जेवढ्या प्रीमियर लीग होतात तर त्या प्रीमियर लीग बद्दल तू काय वाटतं? कारण की आपण पहिले केपीएल पासून स्टार्ट करू कारण की तुमचे ते मेन टुर्नामेंट असते कर्जत प्रीमियर लीग. त्या कर्जत प्रीमियर लीग बद्दल तू काय पूछशील? ऍक्च्युअल सुरुवातीला कर्जत प्रीमियर लीग आमची म्हणजे झाली नव्हती थोडा प्रॉब्लेम झाले 2015 गोष्ट केपीएल आली आणि त्यावेळेस मॅन ऑफ द सिरीज ही मलाच मिळाली असती भरपूर रन्स होते माझे
बरोबर हलका बॉल होता त्यावेळेस, वडवलीचा ग्राउंड, सागर लदगे, सचिन लांगी यांनी सुरुवात केली होती केपीएलची. त्यावेळेस पण माझे 49 रन्स होते 1 रन साठी, पण मॅच जिंकली होती त्यामुळे 1 रन्स मुळे माझी 50 गेली होती, 13 बॉल 49 पहिले केपीएलची. तर त्यावेळेस सुरुवात झाली, पण काही प्रॉब्लेम्स मुळे ती होऊ शकली नाही. मग 1-2 वर्षानंतर पुन्हा केपीएल सुरू झाली बरोबर वावलेलीच्या ग्राउंड वरती ग्राउंड. मग त्यावेळेस मी गेलो होतो आणि त्यावेळेस आम्हाला समाधान कोलंबे अजून प्रकाश बदे यांची टीम मिळाली होती. परंतु त्या टीम मध्ये असं झालं की मी त्यावेळेस आजारी पडलो. तर आजारी पडलो आणि माझी बॅडलक अशी आहे की यावेळेस सुद्धा मी आजारीच होतो, हॉस्पिटललाच होतो लोणावळा. हा तरी पण तरी सुद्धा मी आलो होतो आणि माझ्यापेक्षा म्हणजे आता यंग पोर आहेत ती चांगली खेळतात, त्यांना मी संधी दिली, पुढे पाठवले आणि मॅचेस माझ्या अशा 1-1 रन्स निघाल्या. आत्ताच्या सुद्धा प्रशांत झांजेची टीम होती आमची, प्रशांत झांजेची टीम 1-1 रन्सनी मॅचेस गेल्या, चांगल्या चांगल्या मॅचेस त्या. पण मला तुला एक साई विचारायचं की आता जे केपीएल सारख्या स्पर्धा होतात ते मला वाटतं की केपीएल मध्ये दरवर्षी कोण ना कोण नवीन स्टार भेटतो म्हणजे केपीएलला. तर आणि मला असं वाटतं केपीएल मध्ये अजून त्यांच्या ज्या आयोजकांनी काय काय सुधारणा केल्या पाहिजे, कारण की केपीएल सारखे टुर्नामेंट मला असं वाटतं की प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावामध्ये 1-1 प्लेअर, त्याच्यामुळे कसं जो नवीन प्लेअर त्याला एक चान्स भेटतो त्याच्यामध्ये. केपीएल टुर्नामेंट अशी आहे की सध्या तरी आमच्या कर्जत मध्ये काय नाव ठेवायला जागाच नाहीये, चांगलं आयोजन खूप चांगलं असतं. थोडं मला असं एकच म्हणायचं की थोडे प्राइस मध्ये थोडं वाढवलं गेलं पाहिजे, कारण जो एंट्री भरतो त्याला तेवढा तरी नॉर्मली मोबदला मिळाला पाहिजे. बाकी काही इश्यू नाहीये, बाकी सगळं परफेक्ट आहे. आणि यावेळेस कडावच्या ग्राउंडवर होती, एकदा वावलुडच्या ग्राउंडवर होती. कडावचे अभि देवघरे, कल्पेश सारुंगे, कुशल गुरव, कुशल गुरव तर नाव सगळ्यांना माहितच असेल, कर्जतची एक्सप्रेस सगळ्यात फेमस बॅट्समन बॉलर सध्याचा टॉपचा. तर ते भरपूर मेहनत घेऊन ग्राउंड बनवायचे आणि ते स्वतः मेहनत घेऊन ग्राउंड बनवतात, त्यात आपली कर्जत असोसिएशन पण खूप मेहनत घेते सगळ्यांच्या मेहनतीने. पण सेम तिकडे राजेश मोडक वावलोलीच्या ग्राउंडवर, योगेश कांबरे त्यांनी पण मेहनत घेऊन, म्हणजे ज्या गावात टुर्नामेंट आहे कर्जत प्रीमियर लीग तो गाव स्वतः म्हणजे तिकडचे प्लेयर्स असे विचार नाही करत की कर्जत असोसिएशनच ग्राउंड बनवणार, तर हेच बनवणार तेच बनवणार असं नाही. सगळे मिळून ग्राउंड वगैरे बनवला जातो एकदम आणि वेळेवर सुरू होतात सगळं बरोबर. आणि मी स्वतः बघितलं कारण की मी स्वतः तिकडे लाईव्हला बरोबर 9 ला हजर राहतो, कारण की 9 ला पहिला बॉल पडतो तिकडे एकदा. बोल ना बोल. अमोल भोईर एकदा, म्हणजे अमोल भोईर आहे, संदेश पाटील यांची म्हणजे त्यावेळेस भरपूर गर्दी लागते कर्जत प्रीमियर लीग मध्ये भरपूर. संदेश पाटील आणि मला एक तुला असं विचारायचं की केपीएल बोललं तर अभिषेक गायकर म्हणजे ते अध्यक्ष आहेत, म्हणजे प्रेसिडेंट क्रिकेट असोसिएशन, त्यांच्याबद्दल काय बोलशील? कारण की ते एकदम फ्रीली माइंडेड आहेत आणि प्लेअर लोकांचा खूप विचार करतात, त्यांच्याबद्दल तू काय बोलशील? याच्या आधी म्हणजे सगळ्यांनी विचार केला की कर्जत क्रिकेट असोसिएशन बनवायची, अध्यक्ष कोणाला बनवायचे, त्याला वेणगावचे सरपंच आहेत कर्जत वेणगाव अभिषेक गायकर त्यांच्याबद्दल. मग म्हटलं हा सगळ्यांनी विचार करून त्यांना अध्यक्ष वगैरे बनवले, एकदम कूल कॅप्टन कूल, म्हणजे सगळ्या बाजूने विचार करून, एकदम असं नाही की हा चल हा बोलला तो बोलला असं नाही, सगळ्यांचा विचार विनिमय करून निर्णय घ्यायचा. सगळ्या कमिटीने जो निर्णय घेतला जाईल त्या निर्णयावरती ठाम राहून पुढे काय ती वाटचाल करायची. आणि तसंच राजेश मोडक त्यांच्याबद्दल काय बोलशील? कारण की ते पण खूप मेहनत घेतात केपीएल साठी, त्यांच्याबद्दल राजेश दादा पण भरपूर मेहनत घेतो. वावलुडी टीम याच्या आधी अंडरआर्म टीम मध्ये होती आणि वावलुडी टीमला जर घडवायचं काम केलं असेल तर ते राजेश दादा मोडक पूर्ण ओव्हरआर्म मध्ये आणल्यानंतर. आणि ते इतकी मेहनत घेतात की कुठे सुद्धा मॅचेस जरी असल्या तरी पूर्ण वेळ काढून मॅचेस बघायला येणार, पुढे काही प्रॉब्लेम जर वाटला तर ते स्वतः स्टेजवर येऊन सांगणार की बाबा असं करू नका ते करू नका. म्हणजे कर्जत मध्ये एकदम शिस्ती, सगळे प्लेयर्स एंट्री करताना पण एका लाईनने करणार, रिटर्न येताना पण एका लाईननेच येणार. आणि ते म्हणजे तेच एक म्हणतात ना की कर्जत प्रेमेची एक खासियत आहे. आता आपण कर्जत प्रेमेलीकडे थोडं आता नेरळ प्रेमेलीकडे वळूया, कारण की नेरळ प्रेमेली मध्ये तुझ्या एरियातले टुर्नामेंट नेरळ मध्ये, म्हणजे नेरळ पट्ट्यातले जेवढे प्लेयर्स आहेत. आम्हाला एंट्री टाइम मिळत तिथे, आम्ही केला होता प्रयत्न, पण संदेश पाटील, चेतन शिंदे नेरळ प्रेमेलीचे मेन प्लेअर आहे, चेतन शिंदे मला बोलला की अरे साई इथे नाही जमणार, मग तुम्हाला एंट्री दिली तर बाजूची गावं पण नाराज होणार.
मग बरोबर म्हटलं ठीक आहे तुम्ही करा. मग तिथे आम्हाला आमंत्रित केलं जातं, आम्ही जातो नेरळ बरोबर प्रीमियर लीगला. नेरळ प्रीमियर लीग सुद्धा सेम ऍज अ कर्जत प्रीमियर लीग जशी असते तशीच एकदम टापटीप पद्धतीने केली जाते एकदम. आणि नंतर आता आपण वळूया तुमच्या शेलू प्रीमियर लीग एसपीएल कडे. ते एसपीएल म्हणजे बोलतात ना की ऍक्च्युअली शेलू गावचा एक एक म्हणजे फेस्टिवलच असतो. प्रत्येक गाव फेस्टिवल. एकत्र येतो आणि कसं आहे प्रत्येक टीम मधला. आणि एसपीएल ला मला वाटतं तुमचं एक खासियत पण आहे केपीएल सारखेच की तिकडे तुम्हाला कोण ना कोणता नवीन प्लेअर भेटतोच, म्हणजे जो यंगस्टार असतो. भेटतोच. बरं, तर म्हणजे या वर्षी कसं तुम्हाला आहे कसं शेलू प्रीमियर लीग नाही. ही सुरुवात मीच केली डायरेक्टली बरोबर मी असं बोलतो. हा मग मी त्यावेळेस सुरुवात केली, त्यावेळेस सिरीजला मी काही ठेवलं नव्हतं. सुरुवात होती आमची सिरीजला ऍज अ प्राइस ठेवली होती, ती गणेश तेरे म्हणून एक मुलगा आहे त्याला मिळालं होतं. आणि त्यावेळेस सुरुवात केल्यानंतर पहिलं वर्ष होतं आमचं 2017 तर 2018 2019 आणि मग 2020 ची आमची होईल का नाही ते बघूयात. आणि मला 2017 माझ्या टीमला थर्ड प्राइज मिळालं होतं. त्याच्यानंतर 2018 माझी टीम म्हणजे जवळजवळ टीम चार पैकी तीन मॅच जिंकून पण आम्ही हारलो होतो, म्हणजे काही पॉइंट्स नाही. सेम या वर्षी पण तसंच झालं. आणि दोन्ही वेळेस माझे रन्स एकदा 143 आणि यावेळेस 134. हा म्हणजे दोन्ही वेळेस म्हणजे चांगला परफॉर्मन्स देऊन. पण कसं आहे एकट्यावर टीम अवलंबून नसते, पूर्ण टीमचा एफर्ट हवा. दोन्ही वेळेस मी बाहेर गेलो होतो. या वर्षी पण मी सेम चार मॅच जिंकायच्या, चार पैकी दोन जिंकल्या तरी काही टीम पुढे जातात, पण मी चार पैकी तीन मॅच जिंकून सुद्धा बाहेर गेलो होतो. नाही म्हणजे आणि बोलतात ना की ते शेलू मध्ये एक समीकरण येते, जेव्हा साई खेळतो तेव्हा मला असं शेलू हे म्हणजे टॉप फोर मध्ये पोहोचतेच कधी पण. कारण की मी खूप ठिकाणी बघितलंय की जेव्हा प्रत्येक प्रेक्षकांना ऐकतो पण की जेव्हा साई जेव्हा खेळतो तेव्हा टॉप फोर मध्ये म्हणजे आपली शेलू टीम पोहोचतेच कधी. ज्या वेळेस म्हणजे माझी बॅटिंग मी जर लागली म्हणजे अशी तर त्या दिवशी तर मग 100% टीम टॉप फोर मध्ये जातेच जाते. मग फायनल वगैरे आम्ही मारतोच मार. अजून एक किस्सा सांगतो मी, इथला तांबाटी ला मॅचेस होत्या खालापूर आताच गेल्या वर्षी झाल्या. तर खालापूरच्या टीम पण चांगल्या आहेत, चांभारली पोसरी चावरोली खूप चांगल्या चांगल्या टीम आहेत तिकडच्या पेन साईडच्या पेडली. तर तिकडे आम्हाला अभि अरे साई तिकडे एंट्री आहे तू जातोस का? म्हटलं अरे तू 11 फोन करतोय आता, आता कोण घरी असणार? फ्रायडे होता. चल म्हटलं ठीक आहे बघूयात आता कसं जमतंय ते. तर मग मी गुरुदादाला फोन केला. गुरुदादा बोलतो अरे एवढ्या लांब कसं जायचं, कोण येणार, पोरं पण नाही. मग मी कुमारला फोन केला. कुमार बोलतो आपण जाऊयात, गाडी पण नव्हती. तर मग पिंटू मसने माझा खास त्याला म्हटलं गाडी आपल्याला पाहिजे आपण जाऊया. मग त्याने एक गाडी आणि एक अनिकेत भगतची गाडी, टोटल मोजून 11 पोर. हा तर त्यातला एक पोरगा होता तो आता आपल्या मध्ये नाहीये, दीपक मसने ऍज अ फिल्डर एकदम सुपर पोरगा. तो कुमार पाटील मी भावेश कुंभार प्रशांत मसने निहाल शेपटे सगळे यंगस्टर पोरही आम्ही निघालो डायरेक्टली आणि पोचलो तांबाटी टुर्नामेंटला. तांबाटीला पोचलो तांबाटी 11 पोर तर त्यात 12 प्लेअर कुठे. त्यावेळेस माझा भाऊ महेश मसने आणि विनायक तर हे आले होते नेमकेच मॅच बघायला, कोणच नाही भरपूर लांब आहे खालापूर. तर मग म्हटलं 12 त्याला बसवला आणि 13 विनायक तरेला युट्यूब जवळ बसवला आणि सुरुवात झाली. मग तिथे फर्स्ट राऊंडला आम्ही महड टीमला हरवली, सेकंड पेडली आणि थर्ड राऊंडला सावरुल टीम सगळ्यात तिथली टॉपची टीम खालापूरची त्यांना सुद्धा हरवले आणि मोजून 11 पोर. पहिल्या दिवशी राऊंड मारला पुन्हा घरी आलो. परत दुसऱ्या दिवशी आम्हाला सेमीची मॅच खेळण्यासाठी जायचं होतं. मग पुन्हा मी सेमीची मॅच खेळायला पुन्हा गाड्या काढल्या पण त्यावेळेस पोरं भरपूर आली कारण मॅच क्वालिफाय झालो होतो. क्वालिफाय तिथे आम्हाला बंटी बंटी पत्रिकेची टीम लोधिवली याची टीम लागली. हा तर सावरोली टीम बरोबर पण सुद्धा आमची मॅच पूर्णपणे गेली होती. आम्हाला 2 पाहिजे होते. त्यावेळेस मी कव्हरला 6 मारून मॅच जिंकवली होती. ती आहे युट्यूबला माझी व्हिडिओ. त्याच्यानंतर सावरोली नंतर लोधिवली सोबत बंटी पत्रिकेसोबत आम्हाला आमचे म्हणजे बंटी पत्रिकेने पहिल्याच ओव्हरला गुरुदादा कुमार पाटील भावेश कुमार 3 डाऊन मेन 3 डाऊन. आता एक ओव्हरला बंटी पत्रिकेने फक्त रन्स दिले होते 2 उरल्या 3 ओव्हर.
बस आता त्याच्यानंतर मी आणि सचिन डांगरेकर. म्हटलं आता आपल्यावरतीच काय करायचं ते. मी 2 ओव्हर जरा टिकून खेळलो, दुसरी ओव्हर पण, तिसरी ओव्हरला 10-12, 3 ओव्हरला मग आम्ही जपून खेळून रन्स कसे बसे 29 रन आणले. आणि चौथी ओव्हरला मी 5 बॉल 5 सिक्स मारले. एक ओव्हर म्हटलं आपल्याला मिळणार आणि ती ओव्हर आम्हाला मिळाली. 64 रन झाले, भरपूर स्कोर झाला 4 ओव्हरला आणि मग आम्ही ती सेमी हरवली. सेम आम्हाला फायनलला टीम लागली, सगळ्यात टॉपची टीम कालापूरची, चांभारली, रजत मुंडे, योगेश जांभले. तर त्यावेळेस त्यांची टीम, त्यांच्या टीम सोबत सुद्धा मी खेळलो चांगला आणि 3 ओव्हरला आम्ही 43 रन मारले होते. त्यांना 43 आय थिंक 43 त्यांना चेसिंग होती, पण रजत मुंडे काय 2 ओव्हरमध्ये 40 रन मारले. तर थर्ड ओव्हरपर्यंत मला काय रन्सच ठेवले नाही, यांनी 5 रन ठेवले होते फक्त. मग तरी पण म्हटलं आता रजत मुंडे आणि मी ह्याच्यामध्ये खूप चिरस होती सिरीजसाठी. पण मी योगेश जांभलेला जे 2 सिक्स मारले त्याच्यामुळे मी रजत मुंडेला कव्हर करून गेलो आणि तो फायदा मला मिळाला आणि मग ती सिरीज 10-12 रनसाठी मला मिळून, नाहीतर ती सिरीज रजत मुंडेला गेली असती. मला असं वाटतं की तुम्हाला खूप टुर्नामेंट मध्ये मला वाटतं थोडक्या रनसाठी वाटतं तुझी सिरीज गेली. मला बऱ्याच टुर्नामेंट अशा आणि मला आज आठवते की आपल्या म्हणजे चिंचोलीवाले जे म्हणजे आपल्या भिवपुरीवरती बघ ते दरवर्षी शिव आपल्या महाशिवरात्रीला टुर्नामेंट ठेवतं एकच दिवसाची. बरोबर, चिंचोली टीम एक दिवसाची टीम ठेवते, 8 संघ फक्त 8. बरोबर, मी तिकडे म्हणजे फर्स्ट टाइम मी तिकडे तुला बघितले म्हणजे मला म्हणजे साई मस्ते म्हणून माहित होतं, पण कसं तुमची तिकडे टीम इन्व्हाइट केली होती. इन्व्हाइट आणि टीम इन्व्हाइट असतात कर्जतच्या पूर्ण टोटल. मला अजून आठवते की त्यावेळी म्हणजे सनी आपला म्हणजे चिंचोलीचा, त्यावेळी मी त्याला अरे हा साई मस्त नाही का, त्यावेळी मी तुला फर्स्ट टाइम बघितलं होतं. तर ते मला बोलले हा साई मस्त, बोलले हाच का तो बॉल घालवतो का, कारण की मला तर सर्वांनी तेच सांगितलं की हा षटकार एवढे लांब मारतो की बॉल आणायला म्हणजे खूप लांब आणायला जायला. त्यावेळी मग त्या टुर्नामेंटला मला असं वाटतं तू 3 बॉल 3 सिक्स मारले होते, मला अजून आठवते. त्या टुर्नामेंट बद्दल काय बोलशील त्यांच्या सनीच्या टीम म्हणजे सनीच्या सनी म्हणजे त्यांचा टुर्नामेंट एक दिवसाचा आयोजन असतो, टॉप 80 असं आयोजन आजपर्यंत कोणी केलं पण नाहीये. बरं, आणि त्यांची एकदम भन्नाट कल्पना, सनी, सुरेश भगत, केदार भगत, मिनार भगत, भगत कंपनी पूर्ण, आणि त्यांना कशी सुचली काय माहित. आता त्यांचा सनी एकदम क्रिकेट मास्टर येतो पूर्ण आणि हा आणि इंग्लंड टीमचा फॅन येतो पूर्ण. आणि ते मास्टर माइंड म्हणजे कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यात चालूच असतं प्रत्येक कॅल्क्युलेशन, हा काय करायचं कसं काय हे त्याच्या डोक्यात तेच. तर मग त्याच्यासोबत मग त्यांचं आयोजन एवढं भारी असतं की असे फटाके वगैरे लावले जातात ज्यावेळेस प्लेयर्स एंट्री करतात ग्राउंड मध्ये, वेळेवरती मॅचेस आणि बक्षीस वगैरे फुल आणि चौकारांचा राजा, षटकारांचा राजा असे बक्षीस लावतात ते आणि भरपूर ट्रॉफीज वगैरे भरपूर देतात. त्यामुळे प्लेयर्स बरोबर आणि प्लेयर्सला खूप मजा वाटते की अरे काहीतरी मिळणार आपल्याला कुठून, असं नाही की प्रथम षटकार हॅट्रिक असं नाही, जास्त फोर त्याने मारली त्याला पण, ज्याने चौकार हॅट्रिक मारली त्याला पण. तिकडेच मला वाटतं नेरळ वर्सेस कर्जत पण मॅच झाली होती. हा नेरळ वर्सेस कर्जत पण मॅच त्यावेळेस नेरळने हरवले होते कर्जत टीमला. आणि आता आपण बोलूया आता म्हणजे आता पीपीएल म्हणजे जी पालक म्हणते प्रीमियर लीग म्हणजे दीपक चव्हाण आणि योगेश का हा ते भरवतात, तर त्याच्याबद्दल तू काय बोलशील, कारण की यावर्षी पीपीएल प्लेअर म्हणजे जेवढे कर्जत नेरळ हा खूप खर्चिक आणि बदलापूरचे खूप खर्चिक आणि खूप मोठी सुद्धा असते ती आणि भरपूर दिवसांची असते आणि तिथे सुपर आयोजन असतं ना की प्लेयर्स वरती पैसे पण खूप लागले जातात. एका प्लेअरला 50 साठी 50 हजार पण मिळतात अशी टुर्नामेंट येते पीपीएल पालक मध्ये प्रीमियर लीग. मला कॉल आला दीपक दादा चव्हाण यांचा की अरे साई कर्जत मधून मला 20 प्लेअर हवेत. तर म्हटलं ठीक आहे चालेल मग मी देतो. तर ती जबाबदारी माझ्याकडे होती, आता 20 प्लेअर चूज करून द्यायचे होते. तर मी चांगले म्हणजे अभिदे वगैरे पासून कुशल गुराव, संदेश मोचवाडीचा त्याला सिरीज मिळाली, आपला अमोल चव्हाण, मकरंद ज्याच्या टीमने फायनल मारली, जे दिग्गज 20 प्लेअर होते ते मी दिले होते. आणि मी नुकताच जॉईन झालो होतो रिलायन्स जिओला, त्यामुळे मला काय ती पीपीएल खेळायला मिळाली नाही, म्हणजे मी 20 प्लेअर दिले आणि माझ्या जागेवर मी
उमरोलीचा रायझिंग स्टार आहे रत्नदीप लोंगले याला मी पाठवलं होतं आणि त्याने त्याचा परफॉर्मन्स दाखवला, चांगला चांगला केला. नाही पण मला दीपक, आता जे आयोजक आहेत पीपीएलचे दीपक दीपक चव्हाण, ते मला खूप बोलले की साई मस्तने त्यांच्या टुर्नामेंटला म्हणजे पीपीएलला खूप मदत केली, जेवढे पण आयकॉन्स आहेत म्हणजे त्याच्यात तुझा खूप हातभार आहे म्हणजे आणण्यामध्ये. नाही खरंच, आणि मला असं वाटतं भीती कसली होती की 20 प्लेअर आपण देतोय, त्यातला एक जरी प्लेअर जर गेला नाही किंवा काही प्रॉब्लेम जर झाला तर सगळी जबाबदारी आपल्यावर येते. अरे मग प्लेअर द्यायचा कुठला, कारण जो स्पॉन्सर असतो तो बोलेल की नाही मला जो प्लेअर आलेला आहे तोच हवाय, त्यामुळे प्रॉब्लेम येणार. त्यामुळे जे 20 प्लेअर मी एकदम त्यांच्याकडून पूर्ण जसा बॉन्ड करून घेतात तसा करून घेतले, म्हटलं तू येणार आहेस की नाही ते आधीच सांग. बरोबर, आणि ते 20 प्लेअर दिले. मला असं वाटतं तू जे म्हणजे जे 20 प्लेअर जे त्याच्यात मकरंद दहिवलीकर यांनी त्या टुर्नामेंटला फायनल मारली, फायनल मारली होती. अमोल चव्हाण, त्याने अमोल चव्हाणनी पण चांगला परफॉर्मन्स केला म्हणजे त्याला सिरीज मिळाली होती. बरोबर, आणि ग्रामीणला वेगळा बक्षीस, जे आयकॉन प्लेयर्स आले होते कर्जतचे प्लेयर आयकॉन आले होते त्यांना वेगळी बक्षीस, बदलापूरचे आयकॉन्स प्लेयर आले होते मलंगड परिसर त्यांना वेगळी बक्षीस, असे म्हणजे चांगले बक्षीस होते. नाही आणि मला खरंच मी दीपक चव्हाणचं एक खूप म्हणजे अभिनंदन करायचं वाटतं, कारण की त्यांनी आज मला असं वाटतं की एक प्लेयर्स लोकांना एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आणि प्रत्येक टीमला म्हणजे बोलतात ना की आता आपण टुर्नामेंटला नॉकआउट खेळतो, त्यांचे तर त्यांनी लीग मॅचेस ठेवला होता म्हणजे प्रत्येक टीमला 4 मॅच खेळायचं होतं, त्याच्यामुळे कसं त्यांना त्यांचा परफॉर्मन्स खूप चांगला करता आला. म्हणजे टाइम टू टाइम आणि त्यांचे जे सन्मान चिन्ह वगैरे दिले जातात एकदम म्हणजे भरपूर खर्च वगैरे भरपूर केला जातो, चांगलं एकदम आयोजन एकदम बेस्ट केलं जातं त्यांच्या मार्फत. आता आपण आता मेन गोष्टीकडे होऊया की तुमच्या टीम मधले गुरु मस्ते म्हणजे बोलतात बॅकबोन ऑफ म्हणजे शेलू टीम, त्यांच्याबद्दल तू काय बोलशील, कारण की ते म्हणजे अफलातून प्लेअर आहेत. म्हणजे मी बघितले ना की ते ग्राउंड वरती पहिले पोहोचतात आणि म्हणजे प्लेयर्स लोकांचे होप्स ते वाढवतात ना, चेअरअप करतात ते. म्हणजे आजकाल मोठी जेकेट टीम होती आमची, हा मोठी जेकेट टीम होती, त्याच्यामध्ये मधुकर मसने, हेमंत कुमार, दिलीप वाणी म्हणजे दिलीप मसने, गुरुदादा वसंत मसने जे मोठे प्लेअर होते, आणि छोटी जेके म्हणून होती जय कोलंबा मादा शेरू, त्याच्यामध्ये कृष्णा मसने, सुरेश तरे, मंगेश तरे, दिलीप तरे, भास्कर तरे, ही टीम होती आमची छोटी मोठी, दोन जेके होते आमच्या. तर मग त्याच्यामध्ये गुरुदादा मोठी म्हणजे दोन्ही मिळून नंबर आणचे ते मंदिरात याचे सगळे नंबर ट्रॉफीज. आणि गुरुदादा सध्याची सिच्युएशन अशी आहे की आम्हाला पूर्ण गावाची एक टीम तयार केलेली आहे गुरुदादाने, पूर्ण कोपऱ्या कोपऱ्यातून एक एक प्लेअर घेतो, जो चांगला प्लेअर त्याला वाटला ज्याच्यात खरोखर गेम आहे मग त्याला तो इन टीम करतो 11 मध्ये. त्यामुळे गावात एवढी टीम येत ना की जवळजवळ 15-20 टीम होतील गावामध्ये, त्यामुळे पोरं सगळे ग्राउंडला जाऊन स्वतःचा परफॉर्मन्स पण दाखवतात. मग परफॉर्मन्स चांगला वाटला तर मग आम्ही चूज करतो प्लेअर की हा चल याला इन करूयात, याला चान्स देऊयात, चान्स बघूया. मग यावेळेस सुद्धा मग आता गुरुदादा म्हणजे मॅचेस अशा असतील की समजा 1 लाखाची मॅच आहे एंट्री भरली जाणार, 2 लाखाची आहे एंट्री भरली जाणार, 3 लाखाची भरली जाणार, 5 लाखाची असली तरी पण 50,000 एंट्री भरली जाणार. बरं, म्हणजे काही प्रॉब्लेम आणि होप्स देतो की मॅच जरी जात असली तरी तो बोलतो की नाही मॅचेस सोडायची नाही. आणि अशा चांगल्या चांगल्या मॅचेस आम्ही 6 बॉल 6 6 बॉल 5 अशा चांगल्या जिंकवलेल्या. आणि आपण नेक्स्ट म्हणजे तुमचा कुमार पाटील, तो पण एक चांगला प्लेअर आहे, त्याच्याबद्दल काय बोलशील तू? कुमार पाटील याच्या आधी अंडरम खेळायचा, म्हणजे कुमार पाटील माझ्या भरपूर वर्षानंतर आला ओरम मध्ये आणि त्याने पिकअप डायरेक्टली ओरम मध्ये भरपूर पिकअप घेतला, अंडरम नंतर एकदम भरपूर पिकअप, जे कुठला प्लेअर घेता येणार नाही तो पिकअप त्याने घेतला. जवळजवळ 2-3 वर्षात डायरेक्टली ओरम मध्ये तो सेट झाला, म्हणजे भरपूर मेहनत घेऊन ग्राउंडला जर जायचं असेल तर जाऊन बॅटिंग साठी खूप आवडत बना, बॅटिंग पहिले घेणार, आउट आला तरी आउट देणार नाही, साधे 12 बॉल घेणार, कधी पण तो ओपनरच जातो मी बघितलंय, ओपनिंग करणार, आउट असला तरी आउट देणार नाही, त्याचे 6 बॉल खेळायचे 12 बॉल खेळायचे 12 बॉल खेळूनच घेणार, आउट देणारच नाही, भांडण करणार पण म्हणजे पूर्ण सेट होणार असं आहे. नाही पण मला असं वाटत की तू गुरुदादा आणि कुमार, मला असं वाटतं कुमारने जे तुमच्यातले म्हणजे बोलतात ना की नेहरपटा सोडून पण जेवढे पण डोंबोली मलंगड या खालापूर त्यांच्या टीम बरोबर खूप चांगले परफॉर्मन्स केले ते. भरपूर गेल्या वर्षी सुद्धा आम्ही रेनी खेळलो, चांगल्या चांगल्या टीम्स यायच्या आणि या चांगल्या टीम बरोबर खेळायला पण आम्हाला भरपूर म्हणजे मजा वाटते. आता वसार टीम झाली,
मानेरे टीम, मलंगड परिसरातले पोस्टरी टीम, अजून जुविली टीम आहे, आणि एरंदा टीम, आंबेशिव, बऱ्याचशा टीम आहेत, मानकिवली, शिरगाव, अच्छा म्हणजे मांजरली टीम, अशा चांगल्या चांगल्या टीम्स आहेत. त्यांच्याबरोबर रेणीला आम्ही भरपूर अशा म्हणजे गेल्या वर्षी जवळजवळ पाच टुर्नामेंट आम्ही लागोपाठ मारले होते, बक्षीस मारली होती, आणि त्याच्यात मग ओळख पण निर्माण होते डोंबिवली परिसरात बरीचशी. आता आपण आता तुझं क्रिकेट, पण मला तुझं ऐकायचं की तुझं आता शिक्षण आणि तुझं म्हणजे जॉब, म्हणजे तू चांगला रिलायन्स कंपनीमध्ये जॉब करतोस, तर त्याबद्दल तू प्लेयर्स लोकांना म्हणजे काय सांगशील की तुम्ही कसं म्हणजे क्रिकेट व्यक्तीला तुम्ही जॉब कडे पण लक्ष द्या, कारण की आता म्हणजे होतं तर क्रिकेट खूप महत्वाचं, तसंच क्रिकेटमध्ये तुमचा फिटनेस वाढतो, पण तुमचं जॉबमध्ये तुमचा एक फॅमिली बॅकग्राऊंड आणि तुमचं म्हणजे एक्झॅक्टली फ्युचर बघला जातो, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल म्हणजे प्रत्येक प्लेअर लोकांना. मी इंजिनियर, म्हणजे माझी आयटीआय पण कम्प्लीट झालेली आहे इलेक्ट्रिकल. बरोबर. त्याच्यानंतर मी डिप्लोमा कम्प्लीट केला खोपोली बीएल पाटील, तो पण इलेक्ट्रिकल, आणि माझी डिग्री पण कम्प्लीट झालेली आहे बी इलेक्ट्रिकल. त्याच्यानंतर मग मी थोडी एक कंपनीसाठी ट्राय केली बिझनेस, पण तो थोडा प्रॉब्लेमॅटिकमुळे लॉस झाला, आणि मग त्याच्यानंतर मग मी लग्न करायचं होतं, जॉब शोधायला लागलो. त्याच्यानंतर गावातला एक माझा भाऊ आहे संदीप तरे, तो रिलायन्सला आहे जॉबला, तो बोलला की तुझ्यात चांगला गेम आहे, आपण रिलायन्स मध्ये ट्राय करूया. मग रिलायन्सला मी इंटरव्ह्यू वगैरे दिली, सिलेक्ट झालो. तिथे एवढे भारी प्लेयर्स येतात, बुमरा पासून रोहित शर्मा सगळे माझ्या जवळ असायचे. तू स्वतः होता त्यावेळेस, युट्यूबवर बघितली असेल आताची मॅचेस. तर मी तुला कॉल पण केला होता विघ्नेशला आणि तुला, की अरे म्हटलं मी बाजूलाच होतो, पांड्या सिक्स मारत होता याच्या बाहेर डायरेक्टली, जवळच होते प्लेयर्स माझे डायरेक्टली, आणि आम्ही तिथे सुपरवायझर आहे मी तिथे रिलायन्सला जिओला. तर चांगले चांगले प्लेयर्स पासून म्हणजे वेस्ट इंडिजची टीम, गेल वगैरे, म्हणजे अजून इंग्लंडची टीम, सगळे प्लेयर्स जवळ बघायला मिळतात. म्हणजे डायरेक्टली मी आम्ही ग्राउंडवर जाऊ शकतो, बाकी कोण जाऊ शकत नाही. इथे असं आहे म्हणजे आमचं इलेक्ट्रिकलचं काम असतं, त्यामुळे आम्ही इकडे तिकडे असं फिरू शकतो, पण ग्राउंडवरती कोणाला अशी एंट्री नाहीये. बरोबर. आणि जो ग्राउंड रिलायन्स रबाळेला जो बनवला गेलाय मला वाटतं, हा वेळ संपला होता आपला. बरोबर. कधी म्हणजे होतात ना की आपण बोलता बोलता कधी आपला टाइम निघून गेला, तेच आपल्याला कधी निघून गेला कळलं. तर तिथे गेलो रिलायन्स मध्ये, तर मला पैसे कमी पडायचे, तर माझा मोठा भाऊ आहे योगेश मस्त, तो मला पैसे वगैरे रेल्वेमध्ये जॉबला, तो तर सगळे पैसे वगैरे तोच पुरवायचा. तुला कुठे खेळायला जायचे, कुठे जायचे, काय नाही, सगळे म्हणजे बिंदास खेळ, काय करायचे ते कर. आणि प्रत्येक वेळेस तो जॉब कधी कधी तर जॉबची समजा शिफ्ट चेंज करून मॅच बघायला यायचा, नाईट असेल तर पूर्ण डे घेणार, डे असेल तर नाईट घेणार, असं करून तो मॅचेस बघायला यायचा. इकडे चल तिकडे चल, हे कर ते कर, म्हणजे पूर्ण डायरेक्शन द्यायला ग्राउंडच्या बाहेर असतो तो, की हा शांततेने खेळ, हे खेळ ते खेळ, एकदम म्हणजे पूर्ण डायरेक्शन देऊनच खेळून सांगतो. तिथे म्हणजे रिलायन्सला लेदर मी कधी खेळलो नव्हतो, फक्त डिप्लोमा टाइम बीएल पाटील खोपोली, त्यावेळेस आम्ही पुणेला फायनल मारली होती बीएल पाटील खोपोली टीमने, पुणेला आमची फायनल होती, पुणे इंटर कॉलेज, पुणेच टीम फायनलला होती. पूर्ण महाराष्ट्रातून टीम येतात, सांगली वगैरे, प्रत्येक जिल्ह्याची एक टीम असते. आणि रिलायन्सला मी पहिल्यांदा मग भरपूर वर्षानंतर किट घातलं होतं, तर संदीपने मला खास तिथे असं नेलं होतं की तिथे दीपक घरत म्हणून सर EXTCचे, आणि त्यांनी बोरसे सरांशी ओळख करून दिली, आणि मला ओमकार सरांची, ओमकार सरांनी इंटरव्ह्यू घेतली, आणि मग सुरुवात झाली इंटरव्ह्यू नंतर. मग मी पहिल्यांदा सरांकडून वेळ मागितला, सर मी थोडा लवकर आवडून त्याला 15-20 मिनिटं थोडा आधी गेलो तर चालेल, तर सर म्हटले हा ठीक बिंदा जाऊ शकतोस. तर मी 15-20 मिनिटाच्या आधी अर्धा तासच जायचो, आणि मग माझा मित्र होता रोहन, त्याला सांगायचो की थोडा ऍडजस्ट कर, मला कव्हर कर, मग तो बोलता अरे तू जा बिंदास खेळ. मग ग्राउंडला जायचो, ग्राउंड म्हणजे जो मेन स्टेडियम आहे त्याच्या बाजूला एक मोठा लॉन आहे, लॉन आहे, खास प्रॅक्टिस असते, भरपूर मोठा आहे, आणि तिथे प्रॅक्टिस असते. प्रॅक्टिसला गेलो तर तिथे संदीप बोलला की अरे पराग म्हणून भेटेल तुला, तर तिथे गेलो आणि मग मी सुरुवात केली. तर सुरुवात बॉलिंगने टाकायला लागलो, तर त्यांनी माझी बॉलिंग वगैरे बघून ते जराशे बोलले की हा जरा चांगला प्लेअर वाटतो, तर त्यांच्या टीम मध्ये मला इन व्हायचं होतं. आयटीची टीम, त्यांच्या टीम असं असत इंटर जिओच्या रिलायन्सच्या. तर मग त्याच्यानंतर बॅटिंग सुरुवात केली. हा तर पराग बोलला, तर मी पहिल्यांदा सुरुवात केली हळूहळू, एक एक शॉट मारत होतो, म्हणजे बघून खेळत होतो एकदम.
डॉट ते डॉट आणि असं प्लेसमेंट वगैरे करत होतो. तर पराग आला बोलला की हा बॉलर चांगला आहे याला सिक्स मार. तर म्हटलं ठीक आहे. पहिलाच सिक्स मी डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर मारला होता तिथे जो स्टेट हा डायरेक्टली हा. तर ते सिक्स बघूनच तो बॉलर असं सिक्स कडे बघतच बसला होता आणि संदीप पण आणायला तर संदीपच गेला होता स्टेडियमच्या बाहेर बॉल मारला होता डायरेक्टली संदीप तरी आपला संदीप डायरेक्टली बॉल आणायला गेला होता. अरे लांब मला एवढा लांब नको मारला होता नंतर कमी मारत होता पण सिक्स पण लेदरचा बॉल आपल्या टेनिस बॉल पेक्षा जास्त जातो ना जास्त लांब जातो. आणि मला असं लेदर मुळे म्हणजे बोलतात ना की बॉल वरती जे नजर आहे ते चांगली म्हणजे डेव्हलप होते आपली भरपूर कारण एवढा पिकअपला येतो ना बॉल की कधी कधी सोन जातो की हा शॉट आपण खेळणार. आणि तो लेदर मध्ये थोड्या चुकीला पण माफी नाहीये जसे टेनिसला तरी हा टेनिसला तरी आपण काहीतरी होऊ शकतं पण लेदरला नाहीये. नाही पण मला असं वाटतं की तुमचं कर्जत नेरळ आणि म्हणजे शेलू पण जे हंपायर जे तुम्ही मुंबईवरून हंपायर जाता म्हणजे करुणा सर म्हणजे आपले कल्याणी घोरपडे त्यामुळे तुमच्या इकडे क्रिकेट खूप सुधारले म्हणजे बोलतात ना की म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट झालंय म्हणजे चांगलं. आणि नियम आणि कसं कडक नियम असल्यामुळे टुर्नामेंट म्हणजे कसं अर्धी टुर्नामेंट हंपायरच्या डिसिजन मुळे ठरवली जाते. मी बघितलं थ्रो असेल तर डायरेक्टली थ्रो देऊन ते डायरेक्टली बाद करून टाकतात त्यामुळे डायरेक्टली जे सगळे बॉलर जे तयार होतात ते सगळे प्लेन फ्रेश बॉलर सध्या तयार होत आहेत. बरोबर. आणि साई मला तुला असं विचारायचं आहे की तुला असं कुठचे टुर्नामेंट खेळायला खूप जास्त आवडते म्हणजे आता म्हणजे तुमच्या इकडे नेरळ पट्ट्यातले आणि कुठचे टुर्नामेंट तू मिस केलेस पण तुला ते अजून खेळता नाही आले प्रत्येक आपले जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना ऐकायला आवडेल. आता मला खेळायची तर रतनबुवाच आहे आणि यावर्षी मी थोडा प्रॉब्लेम मुळे आमची रतनबुवा मिस झाली माझ्याकडून. बरोबर. आणि रतनबुवा नाही सॉरी मंगेश धुळेची आपली जोवेलीची जोवेलीची माझ्याकडून मिस झाली थोडी त्यामुळे मी नसल्यामुळे पण बराच फरक पडला आणि मॅच हारली. आणि त्याच्यानंतर आमच्या चांगल्या चांगल्या मॅचेस असतात. आता नाईट टुर्नामेंट आमची खूप आवडीची टुर्नामेंट होती शिवजयंती त्याच्या कडावची त्याच्यानंतर चांदायची अजून वरई आणि चांदई कडावच्या टुर्नामेंटला सुद्धा मला त्यावेळेस थर्ड राऊंडला बाईक मिळाली असती. संदेश पाटीलची टीम होती थर्ड राऊंड. संदेश पाटीलने आम्हाला 4 ओव्हर 55 मारले होते आम्हाला 56 रन हव्या होत्या. पहिली ओव्हरला गुरुदादा आणि कुमार आउट. पहिले 4 बॉल 0 फक्त 0 रन सँडीवर टाकत होता गुरुदादा आणि कुमार आउट. मला स्ट्राईक मिळाली मी सँडीला 2 4 मारले होते ओव्हरला 8 रन. पुन्हा सेकंड ओव्हर घेऊन मकरंद आला. मकरंदच्या ओव्हरला सँडीने माझी कॅच सोडली तो त्याला फटका होता. आता 3 ओव्हर रन्स राहिले होते 48. त्याच्यानंतर मग मकरणने फक्त 2 रन दिले आय थिंक त्या ओव्हरमध्ये. आणि आता 12 बॉल 46 रन कसे चेस करायचे हा मोठा प्रश्न होता. तर मग त्यांचा अमोल म्हणून बॉलर आहे त्याला मी 4 बॉल 4 सिक्स मारले होते. आणि एक डबल माझा एकच चुकी झाली की मी शेवटच्या बॉलला जी डबल सिंगल घ्यायची होती जी 4 अडवली कुणाल धाबणेने एकदम क्लासिकल 4 अडवली माझी ती 4 होती. आणि जिथे सिंगल घ्यायची होती तिथे मी डबल घेतली आणि स्ट्राईक अक्षय खारिक कडे गेली आणि रन्स राहिले 20. आता मी माझा असा अंदाज होता की चला ठीक आहे 20 रन्स राहिल्यानंतर मग मला अक्षयने पहिला बॉल 4 सेकंड बॉल पण 4 तिसरा बॉल डॉट चौथा बॉल अक्षय आउट. आता त्याच्यानंतर आमचा यंगस्टर प्लेअर रोहन शेलार आला 2 बॉल 12 रन राहिले होते. 2 बॉल 12 रन राहिले असताना माझा रोहन वरती म्हणजे अजूनपर्यंत फुल विश्वास आहे तो मला फुल म्हणजे मानतो सध्या नवीन यंग प्लेअर आहे. 2 बॉल 12 पाहिजे असताना त्याने कुणाल धाबणेला पहिलाच 6 स्ट्रेटला मारला. आता 1 बॉल 6 रन आणि हा 1 बॉल 6 रन माझी सिरीज ठरवणार होता पूर्ण तिथे पण कारण 2 मॅचला माझे भरपूर रन्स झाले होते 3 मॅच. तर 1 बॉल 6 पाहिजे असताना जवळजवळ त्याने तो शॉट मारला होता ऑफ साईड लॉंग ऑफला फक्त 1 इंचासाठी 6 कमी झाला. त्याच्यावरून भरपूर गोंधळ उडाला होता तुला माहित असेल युट्यूबचा तो 1 इंचाच्या 6 वरून. तर तो जर 6 जातो तर त्यावेळेस जी दांडीचा प्लेअर आपला विशाल तांबोरे त्याला जी बाईक मिळाली ती त्यावेळेस ती मला मिळाली असती. त्यावेळेस तो अभिदेव वगैरे सचिन पावाळी कुशल वगैरे बोलले की हा 1 इंचाचा 6 तुला एक बाईक घालवली नाही. आणि मला असं ते आता आपण त्यांच्या आयोजकांबद्दल म्हणजे जे कडाव शिवजयंती चषक म्हणजे आता तू त्यांचा आयोजकांचं नाव आठवत नाही
पवाळी साहेब सुधांत ते हा दादा ते खूप म्हणजे बोलतात नाही डाऊन टू अर्थ माणूस आहे. म्हणजे मी बघितलं ना स्टुडंटला ते पूर्ण म्हणजे ते स्वतः पण खेळायचे. आता ते बरोबर पूर्ण ग्रामपंचायतचा कारभार आल्यापासून ते खेळणं त्यांनी ते बंद केलं. परंतु जे टुर्नामेंट कडे त्यांचा ओघ आहे क्रिकेट कडे ते पूर्ण दरवर्षी टुर्नामेंट वगैरे ठेवून ते पूर्ण करतात. बरोबर. आणि मी स्वतः बघितले की ते ग्राउंड मध्ये प्रत्येक प्लेअरची विचारपूस करतात आणि प्रत्येक प्लेअर म्हणजे ग्राउंड मध्ये म्हणजे कोर्ट आणि म्हणजे खास करून जेवणाची व्यवस्था पण त्यांची खूप चांगली असते. सगळं प्रत्येक सगळं प्लेयर्स जेवणाची व्यवस्था म्हणजे कसे तिथले प्लेयर्स आहेत कुशल गुरव आबिद वगैरे. बरोबर. हा तर हे प्लेयर डायरेक्टली सचिन पावली की अरे घरीच या जेवायला डायरेक्टली म्हणजे इकडे तिकडे कुठे कधी जायची पण गरज लागते घरी जेवण करतात ते डायरेक्टली. बरोबर. आणि मी तर मी तुला बोलतो ना क्रिकेट नेरळ कर्जत तुमचं शेलू आलं पण ते बोलतात ना की ते नाईट क्रिकेटचे रजनीस म्हणून ओळखले जाणार. मला थोड्या वर्षात तुम्ही कारण की जेवढ्या नाईट तुमचे ते होतात ना तेवढ्या कुठेच म्हणजे प्रॉपर आयोजन प्रॉपर ग्राउंड कुठेच नाही होत. भरपूर. हा भरपूर आमच्या तिकडे कसं असतं 2 दिवस कर्जत ठेवले जातात. बरोबर. एक दिवस कर्जत खाली आणि एक दिवस पूर्ण रायगड ओपन असतो. रायगड. बरोबर. म्हणजे 11 चांगल्या चांगल्या टीम्स येतात पारगाव दिघोडे दिघोडे बीड इकडून येते गोरसाई वाकलन चांगल्या चांगल्या टीम्स आल्या. आता आपण ना थोडं रॅपिड फायर कडे होऊया म्हणजे क्विक क्वेश्चन असतात ना त्याचे आणि क्वेश्चन विचार तुला त्याचा आन्सर पण म्हणजे मी तुला द्यायला लागेल. आता सर्वात तुझी आवडती टुर्नामेंट तुला कुठचे खेळायला आवडते. सगळ्यात जास्त मला एकच ग्राउंड आवडतो वंजारपाडा आणि त्याला सध्या पण जिथे वंजारपाडा ज्या मॅचेस असतात त्याच मला सगळ्यात जास्त आवडतात. तुला म्हणजे तू आता म्हणजे तुझं जेवढा तू ग्रामीण क्रिकेट तेवढा तू ओपन क्रिकेट खेळस तर त्याच्या सर्वात तुझी आवडते टुर्नामेंट कुठची ओपन क्रिकेटमध्ये. ओपनची टुर्नामेंट माझी सगळ्यात म्हणजे जी माझी सुरुवात झाली चांदई टुर्नामेंट. बरोबर. जिथून माझी खरोखरची सुरुवात झाली कारण त्यावेळेस मला पांड्या कोलेकर आणि शाहिद शेख यांच्यासारख्या बलाढ्य प्लेयर होते त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली ओपन टीम त्यावेळेस. आणि तुझा सर्वात टेनिस क्रिकेट मध्ये सर्वात आवडता प्लेअर म्हणजे ग्रामीण मध्ये पण आणि ओपन मध्ये कोण आवडतो. ग्रामीण कुशल गुरव एकच प्लेअर आहे कर्जतचा सध्या तो पण रायझिंग स्टार आहे सध्याचा आणि तोच आपला आवडता प्लेअर. बरोबर. आणि मला एक कुशलचं बोलायला आवडेल की म्हणजे तू कधी आर्ग्युमेंट करत नाही म्हणजे कुठच्या प्लेअरला कधी म्हणजे ग्राउंड मध्ये काय बोलत नाही काहीच नाही. आणि आणि ओपन मध्ये हॅलो. हा ओपन ओपन टुर्नामेंट मध्ये ओपन प्लेयर्स मध्ये ओपन टुर्नामेंट उस्मान पटेल ज्याचे प्लेअर म्हणजे ज्या वेळेस मी उस्मान पटेल मी का म्हणतोय त्याचा पण मी सांगतोय की आम्ही एकदा जी जोवेरीला सर्वात आधी 2 लाखाची मॅचेस चालू झाल्या त्यावेळेस आम्ही स्वतःनी टीम पॅक केली होती. एक अजित तेरे आणि माझा भाऊ स्वतः योगेश मसने या दोघांनी 25,000 रुपये आणि बाकी पोरांनी थोडे थोडे जगदीश मसने संजय मसने यांनी थोडे थोडे पैसे काढून टीम रेडी केली होती. आणि भूपेश खानावकर आहेत इथले नावडे नावडेगाव पनवेल त्यांनी टीम तयार करून आणली होती. फक्त आकाश तारेकर आले नव्हते बाकी प्रशांत खानावकर अजय हा अजय पाटील त्याच्यानंतर अजय कोळी सॉरी अजय कोहली उस्मान पटेल बारक्या कांबळे सगळे प्लेयर्स एवढे भारी भारी प्लेयर ओंकार ठाकूर प्रथमेश ठाकूर चांगली चांगली प्लेयर पूर्ण पॅक आणली होती आणि त्यांच्यामध्ये मला 11वा ठेवला गेला होता मी आणि भास्कर तरे 10वा 11वा 2 प्लेयर कमी होते आणि त्यांच्यासोबत आम्हाला खेळायची संधी मिळाली आणि 2 मॅच उस्मान पटेल जाऊन जो सुरुवात करायचा पहिल्या ओव्हर पासून 3-4 सिक्स सेकंड ओव्हर 3-4 सिक्स हा अफलातून 5 ओव्हरला रन 80-90 5 ओव्हरला 2 राऊंड 1 साइड मारले आणि 3rd राऊंडला आम्हाला पांड्या आणि शाहिदची टीम लागली. त्यावेळेस बारक्या कांबळेला शाहिदने 4 बॉल 4 सिक्स मारले होते आणि 5व्या बॉलला उस्मानने लॉंग ऑनला कॅच घेतली होती. म्हणजे उस्मान असा प्लेअर आहे की ग्राउंड मध्ये कधीच कोणाला काही बोलणार नाही त्याचा खेळ बस संपला आणि त्या जो तो ज्या जागेवर उभा असतो त्या जागेवर मी उभा असतो सध्या माझ्या टीम मध्ये लॉंग ऑफ. आणि आणि तुला कुठची टुर्नामेंट म्हणजे या पूर्ण टेनिस क्रिकेट मध्ये तुला सर्वात जिंकायची म्हणजे स्वप्न आहे तुमच्या टीमचं शेलू टीमचं या तुझ्या टीमचं. इंदू हृदय सम्राट जोवेली जोवेलीचे का म्हणजे आता म्हणजे आता कसं म्हणजे एक्झॅक्टली आता त्यांचं डिसिप्लिन आणि कसं आपल्या एरियामध्ये खूप सर्वात मोठी टुर्नामेंट भरपूर मोठी टुर्नामेंट आणि ती जे जिंकल्यानंतर जे नाव वगैरे होणार आणि प्लस आपल्या इकडची टुर्नामेंट आणि सगळे संघ वगैरे येतात ते टीम्स वगैरे असतात ते सगळ्या मोठ्या मोठ्या असतात. वाकलन टीम तुर्भे
न्हावा, म्हणजे ज्या सगळ्या चांगल्या चांगल्या टीम्स आहेत. आणि तुझा सर्वात आवडता कॉमेंटेटर टेनिस क्रिकेट मध्ये? आवडता कॉमेंटेटर, आवडता कॉमेंटेटर एक नाहीये ऍक्च्युअल, बोलायला गेलं तर आमच्या कर्जतचे ते संदीप बोराडे, संदीप गायकवाड, समीर सोमणे, आणि सध्या नवीन हो आता यंगस्टर पोर आहे एक सनी मसने, पियुष वंजार पाडाचा, पियुष बाबरे आणि मयुरेश कदम जे खालापूरचे, खालापूरचे म्हणजे सध्याचे. हा, आणि जे मेन आहेत त्यांची कॉमेंटरी सगळ्यांना माहितीच आहे, कुणाल दाते सर. कुणाल दाते आणि ते पण त्यांची कॉमेंटरी जिथे आहे तिथे भरपूर वेळा मी पण खेळलेलो आहे त्यांच्या कॉमेंटरी मध्ये. नाही आणि मला म्हणजे बोलायचं वाटत की म्हणजे तुमचे जे कर्जेचे कॉमेंटेटर म्हणजे समीर सोमणे झाला, म्हणजे आपले संदीप बोराडे, संदीप बोरे, संदीप गायकवाड झाले, म्हणजे मी बघितले की प्लेयर्स लोकांना खूप म्हणजे प्रोत्साहन खूप देतात आणि म्हणजे बोलतात भरपूर भरपूर रेकॉर्ड, हा त्यांना त्यांच्या रेकॉर्ड खूप माहित आहेत. आणि प्रत्येक तुमचे कॉमेंटेटर म्हणजे एक, हा कुठच्या टुर्नामेंटला असेल ना तर तो एक म्हणजे टुर्नामेंटचा एक अविभाज्य म्हणजे बोलतात ना की सहभाग म्हणून बोलतात ना की बोलतात ना की ते सर्वांना घेऊन चालतात तिकडे. मी बघितलं ना प्रत्येक बरोबर, म्हणजे त्यांचं असं नाही की या टीमला या प्लेअरला प्रोत्साहन दिला तर दुसऱ्या प्लेअरला द्यायचं नाही. सेम बरोबर पहिल्या टीमच्या बरोबर कॉमेंट्री होती, सेम कॉमेंट्री दुसऱ्या टीम सोबत सुद्धा. म्हणजे अशी नाही की याची वाहवा केली वाहवा नाही, सेम सेम फुल फुल म्हणजे फुल बोलतात ना सपोर्ट. हा तू जिंकणार, तू पण जिंकणार, तुम्ही खेळा फक्त. बरोबर. आणि मला तुला एक लास्टचा म्हणजे रॅपिड फायर मधला क्वेश्चन की तुला आता आता प्रत्येक टुर्नामेंटला तू ओपनिंग जातो तर तुला सर्वात कोणाबरोबर ओपनिंग करायला सर्वात आवडेल टेनिस क्रिकेट मध्ये? टेनिस क्रिकेटची माझी एकच ओपनिंग होती निलेश मसने लिंबू, जे आम्ही सुरुवात करायचो आधी, पण तो सध्या त्याला जॉब मुळे त्याला मिळत नाही. मग सध्या तरी मी कुमार पाटील सोबतच ओपनिंग करतोय ना, मग सध्या त्याच्यासोबतच करणार. आणि मेन म्हणजे ज्यावेळेस मला जर संधी मिळाली तर निलेश मसने, अजून भास्कर तरी, गणेश मसने, भावेश कुंभार आहे, पण भावेश कुंभार आणि कुमार हे मॅक्सिमम सध्या ओपनिंग करतात त्यामुळे कधी आम्हाला गरज लागली नाही. पण आमची टीम जर असेल समजा ही ओपनची टीम आहे तर आम्ही स्टार्टिंगला मी ओपनिंग नाही करत, मग गणेश मसने, रोहन शेलार यांना पाठवतो, मग वन डाऊन भास्कर असेल, निलेश असेल, मी असेल, मग असे जातो आम्ही. म्हणजे पूर्ण जबाबदारी घेऊन घेऊ. बरं. आणि तुला सर्वात कर्जत, तुमच्या कर्जत विभागातली सर्वात आवडती टीम कुठची, म्हणजे कर्जत, नेरळ या शेलू असे सर्वात आवडती टीम कुठची तुझी? माझी स्वतःची टीम सगळ्यात जास्त आवडते तशी. आणि बाकी तर प्रतिस्पर्धी संघच आहेत आणि फक्त मॅचेस वगैरे असतील तर मग मी युट्यूबला लाईव्ह मॅचेस कधी कधी बघतो, वाटलं असेल, कोर्से असेल. बरं. या चांगल्या चांगल्या टीम्स आहेत, वसार टीम सध्या भरपूर चालते, रिची म्हात्री वगैरे आता सध्या देसाई गावचे ते सध्या याच्यात नाहीयेत, तर काकाची टीम चांगले चांगले प्लेयर. आणि आता आपण आता अंतिम टप्प्याकडे वळवलो आता आपल्या इंटरव्ह्यूच्या, कारण की आता आपले जे म्हणजे कोरोनामुळे जे आपले म्हणजे आवडते प्लेयर्स म्हणजे रिची म्हात्रे झाला, आता नांदिवलीचे बाळू म्हात्रे झाले, आणि आपले म्हणजे हा उरणचे आपले सुधीर तांडेल, खरंच आपण या इंटरव्ह्यू तर्फे त्यांना म्हणजे आपण म्हणजे बोलतात आदरांजली वाहू, कारण की ते खूप खरंच चांगले क्रिकेटर होते, त्यांनी म्हणजे बोलतात त्यांची कारकीर्द खूप गाजवली भरपूर भरपूर. आणि ते म्हणजे रिलायन्स आमचे जे सर होते त्यांच्या वर्गातलेच ते सुधीर तांडेल, आमचे दीपक गरज सर रिलायन्स त्यांचे क्लासमेट होते त्यांचे, तर त्यावेळेस ते बोलले हा सुधीरचे असं असे झाले, म्हटले हा ठीक आहे सर, मला काही माहित नव्हतं, त्यांचा मला मेसेज आला होता. आणि आता आपण तुला असं वाटतं की आता आता जेवढे पण आता म्हणजे बोलतात ना की प्लेयर्स आहेत त्यांना तू म्हणजे जे नवीन प्लेयर्स आता टेनिस मध्ये येतात त्यांना तू काय सांगशील, म्हणजे कारण की आता तू बघितलं जो नवीन प्लेअर नवीन प्लेयर्स मला एकच सांगायचं की जे जुने प्लेयर्स आहेत त्यांना कमी समजू नका, बरोबर, त्यांना रिस्पेक्ट करा. मी आतापर्यंत जे मोठ्या प्लेयर्सची अजूनपर्यंत रिस्पेक्टच करत आलेलो आहे, भरपूर शिव्या खाऊनच मी बनलेलो आहे, असं नाही की मी डायरेक्टली बनलो. आणि डायरेक्टली म्हणजे की एखादा प्लेअर जर ग्राउंड मध्ये भडकतोय तर चल ठीक आहे, त्याला शांत करतात, मी स्वतः पण तापट आहे, मी पण भरपूर भडकतो, परंतु पण कधी चुकी झाली तरच, आणि मग कधी कधी मी नॉर्मल असतो,
मग मला गुरुदादा एकदम कूल करून टाकतो पूर्ण असा की हा बाबा शांत टेन्शन घेऊ नको होईल मग असं तसं. मग एखादा प्लेअर असतो तर मग जे छोटे प्लेअर असतात ते नाराज होतात जे नवीन असतात ते. मग त्यांनी ते नाराज न होता आपल्याला अजून कसं ग्रोअप करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे बाकी काही. आणि मला आता तुला विचारायचं की आता या कोरोनाच्या काळात म्हणजे आता जेवढे आता प्लेयर्स लोक आहेत ना जे खेळतायत म्हणजे त्यांना काय सांगशील कारण की त्यांना कारण कसं आता कोरोनाचा प्रादुर्भाव म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात खूप फैलतोय त्यांच्या प्रॅक्टिस केलीच पाहिजे असं काही नाहीये. सध्या पावसाळा पण सुद्धा चालू आहे रेनीला पण गेलो तरी पण वगैरे भरपूर वाढलेला आहे कारण अजून पूर्ण काय कोरोनामुळे लवकर ग्रवत वगैरे काढायला कोण गेलेलं नाहीये आणि काही प्रॉब्लेम वगैरे झाला समजा साप वगैरे पण असतात गवतामध्ये दिसणार नाहीये का वगैरे असतात बाटल्या वगैरे फोडलेल्या असतात कधी कोण शूज वगैरे घालून जात नाही प्लस चिकट असतो पडला वगैरे हात वगैरे मोडू शकतो त्यामुळे प्रिकॉशन काळजी वगैरे घेतली पाहिजे आणि नॉर्मली आपली जी एक्झरसाइज वगैरे असते ती चालू ठेवली पाहिजे आणि एक्झरसाइज चालू ठेवून मग पुन्हा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर मग सुद्धा सेम आपण क्रिकेटला सुरुवात करू शकतो. आता मी तुला विचारतो की तू आता टेनिस ग्रेड मध्ये तर थँक्स बोलशील तर कोणाला बोलशील? आता टेनिस क्रिकेट मध्ये सगळ्यात जास्त थँक्स तर मी तुलाच बोलतो अजून आमचा विघ्नेश धुळे आणि पूर्ण टेनिस क्रिकेटच्या टीमला मी धन्यवाद देतोय पूर्ण थँक्स अ लॉट थँक्यू टेनिस क्रिकेट डॉट ऑफिशियल वरती. बरोबर. आणि तू सॉरी कोणाला बोलशील टेनिस क्रिकेट मध्ये की म्हणजे तुझ्या लाईफ मध्ये तू कोणा सॉरी बोलशील की म्हणजे तुझ्या टेनिस क्रिकेट करिअर मध्ये? टेनिस क्रिकेट मध्ये सॉरी मी असे बरेच प्लेअर आहेत की ज्यांना मी बोलले गेलेलो आहे एकदा माझे आणि कुमारचे सुद्धा भांडण झालं होते अजून म्हणजे बरेच प्लेअर आहेत असे बरेच काय ज्यांनी म्हणजे मनावर नाही घेता आम्ही पुन्हा एकत्र खेळू लागलो त्या प्लेयर्सला बस बाकी काही नाही. आणि साई खरंच तुला धन्यवाद बोलतो की तू आम्हाला तुझ्या मौल्यवान वेळ दिलास इंटरव्ह्यू साठी खरंच धन्यवाद. आणि तुम्ही इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद. खरंच आणि तुझे रेकॉर्ड म्हणजे लोकांना जाणून घ्यायला खूप आवडलं कारण कसं साई मस्त प्रत्येकाला म्हणजे सिक्स वर मारताना दिसतो. मी तुम्हाला माझे फॅन्स असे आहेत की एक पिंपलोली गावचे सुनील पेमारे म्हणून एक माझे कर्जतचे सगळे टॉपचे फॅन माझे तर 4-5 वर्षापूर्वी माझ्याकडे ते इतके फॅन झाले होते पिंपलोली टीम पिंपलोली गावचे पिंपलोली टीम सुद्धा नव्हती त्यावेळी ती अंडर आर्म मध्येच खेळायचे पिंपलोली ओव्हर आर्म टीम नव्हती तर ते माझे खास मॅच बघायला यायचे तर त्यावेळेस ते नुसते षटकार फोर मारो नाही मारो तू फक्त जिंक आणि तू खेळ माझी मॅच बघायला यायचे असे बरेचसे फॅन होते आणि असेच पॉकेटमध्ये पैसे वगैरे देऊन जायचे. बरोबर. बक्षीस लावायचे म्हणजे असे 500,000 म्हणजे असेच बक्षीस लावायचे त्यावेळेस ते सुनील केमारे म्हणून आणि असेच बरेचसे आणि वंदरपाडा वगैरे गावची जे टीमचे आहेत प्रेक्षक त्यांना असं वाटतं की हा वंदरपाडाची टीम जरी लागलेली आहे तरी पण तू खेळ वंदरपाडा हरली तरी चालेल तू खेळ बस मग हारो जिंको फक्त खेळ बघण्यासाठी असे कर्जतचे बरेचसे फॅन्स येतात माझी आणि बरेच वेळा मी पण मी सुद्धा पाहिले की मॅच वगैरे हरल्यानंतर बराचसा ग्राउंड वगैरे खाली होतो. चालेल. आणि धन्यवाद साई आता आपण तुझे इंटरव्ह्यू ते आपण शेवटच्या टप्प्यात आलोय तर खरंच धन्यवाद बोलतो की तू जेवढे दिल्याबद्दल आणि तुझे खरंच रेकॉर्ड म्हणजे जेवढे जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना खरंच तुझे रेकॉर्ड आवडलेत तर आपण नक्की भेटू आणि तुझी आता ह्या उद्याच आपण जे इंटरव्ह्यू तुझे युट्यूबला पण अपलोड करू म्हणजे की तुला ते बघता येईल. तर थँक्यू साई गुड नाईट. थँक्यू.